ओके okay, सो so, चालेल थँक्यू सर्वजण बिगिनर आहात आपल्या देशाची आपला जो देश आहे ना आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती नाईन्टीन नाईन्टी टू ला ओपन झाली म्हणजे ज्याला अर्थव्यवस्था ओपन होणं म्हणतात आपल्या देशाची इकॉनॉमी नाईन्टीन नाईन्टी टू ला ओपन झाली तेव्हा आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर होते नरसिंहराव आणि फायनान्स मिनिस्टर होते डॉक्टर मनमोहन सिंग नाईन्टीन नाईन्टी टू ला आणि अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे ती साधारण साडेतीनशे चारशे वर्षा आधी ओपन झालेली आहे साडेतीनशे चारशे आधी अमेरिकेची कम्पेरेटिव्हली खूप जास्त डेव्हलपमेंट झाली आणि आपल्या देशाची डेव्हलपमेंट फार कमी झालेली आहे अमेरिकेशी जर कम्पेअर केली तर फरक काय आहे तिथली जी अर्थव्यवस्था आहे ती खूप आधी ओपन झाली आणि आपली रिसेंटली ओपन झालेली आहे एकोणीसशे ब्याण्णवला जे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा जन्म त्या मधला आहे बरोबर सो हे काय डिस्कस करतोय आपण शेअर मार्केट विषयी शे आपल्या माइंड मध्ये खूप निगेटिव्ह थॉट्स भरलेले आहेत शेअर विषयी खूप खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स आहेत शेअर मार्केट म्हटलं म्हणजे एखाद्याला असं वाटतं की हा काही सट्टेबाज आहे का एखादं वाटतं काही गॅम्बलर आहे का म्हणजे एखाद्या समोर जर आपण डिस्कस केलं की मी शेअर मार्केटमध्ये काम करतो पैसे इन्व्हेस्ट करतोय तर आपल्याला भीती वाटते सांगताना पण आणि समोर त्यांना जर ऐकलं तर ते काय म्हणतील पैशा पैसा कमवण्याची इच्छा जी आहे ना ती प्रत्येक माणसाचीच असते प्रत्येक माणसाला पैसा पाहिजे असं कोणी आहे का ज्यांना पैशाची गरज नाही म्हणून प्रत्येकाला पैसा पाहिजे पण जर तुम्ही कोणासमोर बोलून दाखवलं ना मला पैसा पाहिजे लोक आपल्याला नावं ठेवतात हो लोक लालची म्हणतात लोक बघा म्हणतात किती आ, कसा माणूस आहे नेहमी पैसा पैसा करत राहतो पण प्रत्येक व्यक्ती असा आहे पृथ्वीवर ज्यांना जन्म घेतला त्याला पैशाची गरज आहे हे प्रत्येकाला माहिती आहे की मेल्यानंतर पैसा सोबत जात नाही पण प्रत्येकाला पैशांची गरज आहे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सर्व काम पैशाच्या विना होत नाही फक्त माणूस जीवन आपला जो जीव आहे ना जीव जगणं विकत घेऊ शकत नाही पैशा पैशामुळे बाकी सर्व गोष्टी पैशामुळे करू शकतो बरोबर बर। एकोणीशे ब्याण्णव नव्वद ऐंशीचा काळ असा होता तेव्हा त्या पिरियडमध्ये गुंतवणुकीचे काही साधन नव्हते म्हणजे पैसा कुठं गुंतवायचा आपल्या देशाचे जे इन्कम होतं आपल्या देशाचे जे आपले जे वडील होते आपले जे ग्रँड फादर जे आजी आजोबा होते त्यांचं जे उत्पन्नाचा सोर्स होता तेव्हा तो मोस्टली शेती होता बरोबर आणि छोट्या मोठ्या काही तेव्हा मिल्स होत्या छोट्या मोठ्या नाही मोठ्या मिल्स होत्या तेव्हा आणि त्याच्यामधून ते ते जे काही उत्पन्न त्यांना मिळायचं ना तो पैसा ते लोक कुठं गुंतवायचे कशात गुंतवायचे रियल इस्टेटमध्ये रियल इस्टेट म्हणजे जमिनीमध्ये प्लॉट्समध्ये घर घ्यायचे बरोबर आणि सोन्यात ते पैसा गुंतवायचे आता तेव्हा परिस्थिती अशी होती की तेव्हा लोकांना शेअर मार्केटविषयी शेअर मार्केटविषयी बिलकुल काही माहिती नव्हती अवेअरनेस नव्हतं आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे ती ओपन झालेली नव्हती आणि तेव्हा त्या लोकांनी जे निर्णय घेतले ते एकदम योग्य होते गुंतवणुकीच्या संदर्भात बरोबर तेव्हा जे त्यांनी निर्णय घेतले ते, ते एकदम बरोबर होते आज जर ते लोक आपल्याला शेअर मार्केट विषयी शे बोलतात की शेअर मार्केट काहीतरी एक गॅम्बलिंगचा प्रकार आहे किंवा काहीतरी चुकीचा आहे तर ते त्यांच्या विचारानुसार ते बरोबर आहे का की तेव्हा गुंतवणुकीसाठी पर्याय उपलब्ध नव्हते तेव्हा ते, ते जर बँकेत एफ डी करत होते तेव्हा बँकेच्या एफ ला पण दहा ते बारा टक्के इंटरेस्ट मिळत होता आज बँकेच्या ला सात आठ पर्सेंट इंटरेस्ट मिळत आहे त्याच्यात इन्फ्लेशनचा रेट जर आपण ऍड केला म्हणजे महागाईचा दर जर आपण ऍड केला तर महागाई आज कमीत कमी दरवर्षांनी दरवर्षी महागाई जी आहे ती तीन ते चार टक्क्यांना वाढत आहे महागाईचा दर जो आहे तो म्हणजे जे एफ डी वर जो जो आपल्याला आहे ते जर आपण चेक केलं ते सात पर्सेंट पण होत नाही ते होते चार ते पाच पर्सेंट बरोबर सो तेव्हा दहा बारा टक्के व्याज मिळत होतं गोल्ड वरती सोन्यावरती चांगले रिटर्न्स मिळत होते जमिनीमध्ये जर पैसा इन्व्हेस्ट केला जमिनी खूप स्वस्त मिळायच्या आता जमिनीचे एवढे कडक कायदे आलेले आहेत रेराचे जे नियम आलेले आहेत रेरा रेरा जे आहे ना फ्लॅट आणि रिअल इस्टेट संबंधित ने जो कायदा केलेला आहे रेराच्या अंतर्गत त्याचे पण एवढे रूल स्ट्रिक्ट झालेले आहेत की जमिनीमध्ये पण चांगले अप्रिसिएशन नाही आहे सो रिसोर्सेस नव्हते पैसे गुंतवणुकीचे आता नाईनटीन नाईन्टी टू च्या नंतर एकोणीसशे ब्याण्णवच्या नंतर जशी आपल्या देशाची इकॉनॉमी ओपन झाली त्याच्यानंतर खूप सारे लोक गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग निवडायला लागले एवढे मार्ग लोक अवलंबवायला लागले ला शेअर मार्केट त्याच्यातला खूप मोठा एक रिसोर्सेस बनलेला आहे इन्वेस्टमेंटचा खूप लोकांनी शेअर मार्केटला एक सेकंडरी इन्कम सोर्स बनवलेला आहे सेकंडरी का म्हणतोय की आपल्या सर्वांचा सध्या कुठला ना कुठला एक इन्कम चालू आहे आपण आपण कुठला तरी इन्कम चालू आहे आपण जॉब करतोय बिझनेस करतोय काहीतरी चालू so, आहे शेती आहे काही ओन बिझनेस आहे आपला व्हॉट काही ना काही आपला एक इन्कम आपल्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून एक सेकंडरी इन्कम सोर्स म्हणून आता जे सर्वात जास्त जे पाहिलं जात आहे ते पाहलं जात आहे स्टॉक मार्केट कडे शेअर मार्केटच्याकडे तर शेअर मार्केट सेकंडरी इन्कम सोर्स कसा होऊ शकतो कसा होऊ शकतो कुठलेही कुठलेही तुम्ही आता जे काही तुमचं इन्कम चालू आहे तुम्ही जॉब करताय बिझनेस करताय कुठलंही तुमचं जे इन्कम चालू आहे ते इन्कम मिळवण्यासाठी तुम्ही जर सपोज इंजिनियर आहात तर तुम्ही इंजिनिअरिंग केलेली आहे डॉक्टर आहात तर डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेलं आहे वकील आहात तर तुम्ही लॉ केलेला आहे कुठं दुसऱ्या कुठं फॉर्म मध्ये अकाउंटंट आहात ग्रॅज्युएट आहात तुम्ही जे काही तुमचं इन्कम सोर्स आहे ते तुमचे एज्युकेशनच्या बेसिसवरती आहे तुमच्या नॉलेजच्या बेसिसवरती आहे तुम्ही एज्युकेशन एज वेल एस तुमचं जे स्किल्ड आहे त्याच्यामध्ये जे ऍड केलेलं आहे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला जॉब मिळाला आहे तुमच्या एजच्या बेसिसवरती नाही मिळाला की माझं चाळीस वर्ष आहे तीस वर्ष आहे आता मला हो या इथं नोकरी द्या तसं नाही तुम्हाला जे इन्कम मिळत आहे तुम्ही विचार करा कशावर मिळत आहे ते तुमच्या नॉलेजवरती तुमच्या एज्युकेशनवरती मिळत आहे सो कुठलाही सेक्टर असो तुम्ही बिझनेसचा सेक्टर असो की जॉबचा सेक्टर असो नॉलेज किंवा एज्युकेशन त्या फील्डमधलं खूप गरजेचं आहे तसं शेअर मार्केटचं पण आहे शेअर मार्केट, मार्केट हा एक बिझनेस सेटअप आहे हा एक व्यवसाय आहे बरोबर आणि इथं जर तुम्हाला इन्कम घ्यायचं आहे इथून जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे इथून जर तुम्हाला सेकंडरी इन्कम सोर्स चालू करायचा आहे तर इथलं पण नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे इथलं पण माहिती तुम्हाला असली पाहिजे जर तुम्हाला नॉलेज नाही तर इथं तुम्हाला उभं राहता येणार तर नॉलेज म्हणजे काय आणि शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय नॉलेज आणि शेअर मार्केट नेमकं म्हणजे काय असते मी तुम्हाला एकदम बेसिक बोल्ड आणि एकदम थमरूल सारख्या लँग्वेज मध्ये शेअर मार्केट म्हणजे काय ते सांगतो एकदम आणि बोलत बरोबर आता सपोज ज्यांना धंदा समजते ज्यांना बिझनेस समजते त्या लोकांना माझी डेफिनेशन लवकर समजणार ज्यांना धंदा आणि बिझनेस समजते त्यांना थोडस समजायला इझी होईल आणि ज्यांना धंदा बिझनेस विषयी थोडं कमी माहिती आहे त्यांना थोडस त्याची डिफिकल्टी फेस होऊ शकते मी जे बोलेल ते त्याच्यामध्ये मी तुम्हाला पण एक्सप्लेन करून देईल तुम्ही फक्त मला विचारायचं आणि बोलायला चान्स मी सर्वांना देईन ओके शेअर मार्केट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे असा प्लॅटफॉर्म म्हणजे तिथं ग्रुप ऑफ कंपनीज तिथं एका ठिकाणी आलेल्या आहेत ग्रुप ऑफ कंपनीज म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस शंभर दोनशे अशा आपल्या देशातल्या एका प्लॅटफॉर्मवरती एका ठिकाणी एका एका योग्य प्लॅटफॉर्मवरती साडेसात हजारापेक्षा जास्त कंपनीज आहेत किती साडेसात हजारापेक्षा जास्त त्याच्यात जा आपल्या डेलीच्या रुटीन मध्ये आपण डेलीच्या रुटीन मध्ये ज्या वस्तू यूज करतो जसं आपण सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर रेड लेबल चहा घेतो साखर युज करतो आपण घरी डेटॉल डेटॉलनं हँडवॉश करतो ब्रश करतो कोलगेट न ब्रश करतो पॅराशूट ऑइल यूज करतो जेवणात आपण ऑइल यूज करतो घरात आपल्या आटा आहे मॉर्निंगच्या उठल्याच्या रुटीन पासून तो झोपेपर्यंत जे काही प्रोडक्ट आपण युज करतो मॉर्निंग पासून तो झोपेपर्यंत जे काही प्रोडक्ट युज करतो आपण त्याच्याशी संबंधित सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे सर्व तुम्ही मोबाईल लॅपटॉप कुठलीही गोष्ट जे तुम्हाला असतो वाटतं ब्रँडेड आहे याला मी ब्रँडेड म्हणतो तो तुमचा जो ब्रँड आहे ना तो स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे तुमचा जो ब्रँड आहे तुम्ही चॉकलेट खा आईस्क्रीम खा अमूलची आईस्क्रीम खा की नेशनचे चॉकलेट खा आयटीसीचा आटा घ्या की मॅक्डॉल्ड ची ड्रिंक करा की आयटीसी ची सिगरेट घ्या कुठलंही जे प्रोडक्ट आहे ते शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे मग शेअर मार्केटमध्ये नेमकं काय मग की आपल्याला फक्त कुठल्या कंपनीत पैसे द्यायचे आहेत कोणा कंपनीला माझे पैसे द्यायचे आहेत जेणेकरून ती कंपनी सो माझ्या पैशाचा चांगला वापर करेल माझी मी त्या कंपनीला पैसे देईल आणि ती कंपनी माझ्या पैशांना चांगल्या प्रकारे युज करेल बरोबर सपोज ती कंपनी जर ती कंपनी दहा कोटी रुपयाची आहे त्या कंपनीची जी किंमत आहे ती सपोज दहा कोटी रुपयाची आणि जर त्या कंपनीला तुम्ही एक टक्क्या पैसा दिला म्हणजे टोटल कंपनीची जी व्हॅल्यू आहे दहा कोटी रुपये मी एक एक्झाम्पल घेतो तर दहा कोटीचे एक टक्के किती होतील दहा कोटीच्या किती होतील दहा कोटीच्या वन पर्सेंट किती होतील दहा लाख रुपये दहा कोटीच्या वन पर्सेंट दहा लाख रुपये होतील करेक्ट सो तुम्ही जर त्या कंपनीला वन पर्सेंट पैसे दिले म्हणजे तुमचे त्या कंपनीमध्ये एक टक्का शेअर झाला एक टक्के त्या कंपनीमध्ये तुमची भागीदारी झालेली आहे मग कंपनी काय करेल तुमचे जे पैसे आहेत ते पैसे बिझनेसमध्ये त्यांचे इन्व्हेस्ट करेल म्हणजे त्यांचे जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळे जे मशिनरीज आहेत जे काही त्यांचे बिझनेसेसचे रिसोर्सेस आहेत त्या बिझनेसमध्ये कंपनी तुमचा पैसा इन्व्हेस्ट करेल बरोबर आणि कंपनीचं काम आहे कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी बनते मग आपला लुकआउट नाही राहत मग कोणाचा लुकआउट तो बनतो कंपनीचा बन तो कंपनी आपल्या पैशांना घेते आणि त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करते कंपनीचा हेडॅक होऊन जाते कंपनीचा लुकआउट होते कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी बनून जाते की आपल्या पैशाला युटिलाईज करणं आणि प्रॉपरली त्याला युटिलाइज करणं ही त्यांची डबल रिस्पॉन्सिबिलिटी बनते मग कंपनी आपल्या पैशांना युटिलाईज करते आणि त्याच्यातून जे काही त्यांना इन्कम होते जे काही त्याच्यातून ते सेल्स करतात जे काही प्रॉफिट त्यांना येते त्या प्रॉफिटचा आपलं आपण जर त्या कंपनीला जर दहा कोटी रुपयावरती जर दहा कोटी रुपयावरती जर त्या कंपनीला दहा टक्के प्रॉफिट झालं वर्षाला दहा कोटीवरती जर दहा टक्के प्रॉफिट झालं म्हणजे किती होईल त्या कंपनीचं प्रॉफिट दहा कोटी रुपयावरती दहा टक्के म्हणजे एक कोटी रुपये मग त्या एक कोटी रुपये कंपनीला टोटल प्रॉफिट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कंपनीला किती पैसे दिले होते वन पर्सेंट तर ते वन पर्सेंट त्याच्यातले आपला कंपनी देते की तुमचा वाटा एक टक्का आहे तुम्ही एक टक्के प्रॉफिट घ्या आमच्या प्रॉफिटमधून जे आम्हाला एक कोटी प्रॉफिट झालेलं आहे एक कोटीमधून तुमचं एक टक्के कमिशन घ्या म्हणजे तुमचं प्रॉफिट घ्या सिस्टम असं चालते मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त हे ओळखता आलं पाहिजे की चांगली कंपनी कुठली आहे माझ्यासाठी योग्य कंपनी कुठली आहे की मी कोलगेटमध्ये करू की पॅराशूटमध्ये करू की आय टी सी मध्ये करू की टाटा मध्ये करू की महिंद्रा मध्ये करू की इन्फोसिस मध्ये करू की टी सी एस मध्ये करू की रिलायन्स मध्ये करू की एल एन टी मध्ये करू एवढ्या साऱ्या कंप खूप साऱ्या कंपनीज आहेत खूप साऱ्या तुम्ही जे काही तुम्हाला रस्त्यांनी चालता बोलताना जे प्रोडक्ट दिसतात त्याच्याशी संबंधित प्रत्येक कंपनी शेअर मार्केटमध्ये रोड असो नाली असो की सिलिंग असो की फॅन असो काहीही जे तुम्हाला ब्रँड दिसते ती कंपनी प्रत्येक कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे आणि ती पब्लिकच्या पैशांनी रन होते त्यांचे ऍज वेल एज पब्लिकचे पैसे सो कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आपला पैसा घेतल्यानंतर त्याला कशा प्रकारे युटिलाइज करायचं बरोबर सो so, हे सर्व स्ट्रक्चर हे सर्व सिस्टम शिकणं म्हणजे शेअर मार्केट शिक आता मग याच्यासाठी नंबर ऑफ कंपनीज इन्व्हॉल्व्ह होतात वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास इन्वॉल्व्ह होऊन जातो खूप सारा स्टडी मटेरियल याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाते बरोबर सो so, मी आ, दोन मिनिटांसाठी सर्वांचे काही मिनिटांसाठी सर्वांचे माईक ओपन करतो तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता काही क्वेश्चन क्वेरीज असेल तर तुम्ही मला विचारा जे टॉपिक आपण डिस्कस केलं त्याच्यावरतीच प्लीज क्वेश्चन विचारा ओके येस सर्वांचा माईक ऑन आहे माझ्याशी बोलू शकता येस काही क्वेरी असेल तुम्ही विचारा नथिंग तू किती ओके मी सांगेल ते थोड्या वेळात सांगतो मी तुम्हाला ओके आणखी सांगतो सर स्टॉक घेतो आवाज ब्रेक होत काही तुमचा आवाज ब्रेक होत आहे प्लीज म्हंटल आपण जे स्टॉक विकत घेत असतो हा हा तर त्याच्यावरती काही सरकारचे काही बंधन वगैरे एक्सप्लेन करतो ते पण मी नोट करतोय क्वेश्चन ओके okay? आणखी विचारा चांगला क्वेश्चन आहे तुमचा आणखी विचारा सर निफ्टी आणि बँक निफ्टी कशाच्या आधारावर चालतात ओके okay, ते पण सांगतो नोट केलंय ओके ओके okay. आणखी बाकीचे बाकीच्यांना पण विचारायला चान्स द्या ऑपॉर्च्युनिटी द्या कोण कोण आहेत खूप सारे मेंबर्स आहेत येस विचारा सर जे काही आपण स्टेस वगैरे कुठल्या पण कंपनीचे घेतो uh, प्लीज तुमचं नाव मला क्वेश्चन विचारते प्लीज तुमचं नाव आणि तुम सिटी जर सांगितलं सो आय बी हॅपी ओके नामदेव नामदेव लोंडे पुणे येस सर बोला गुड मॉर्निंग आपण एखाद्या कंपनीचा सेल्स घेतो त्याचा पी रेशिओ आणि आणि आर ओ सी रेशो जे असतं ते कसं ओळखायचं असतं ते पण ओके सांगतो तो डेप्थ मधला कॉन्सेप्ट आहे बुद्धराज चांदिकन येस जय भीम बोला आणि सांगतो सर ते पण ओके okay? चाल okay. मी तेजस आठवले गोव्यावरून बोलतोय यस yes, मामाजी गुड मॉर्निंग हा ते मला थोडं हे आहे की मार्केटमध्ये बरेचसे असे ऍप्स आहेत फॉर एक्झाम्पल म्हणजे बँकेचे तर दर... आपल्याला डीमॅट अकाउंट वगैरे असतात येस येस बरेचसे ऍप आहे ग्रो ऍप वगैरे असं बरेच लोक येस येस एक्सप्लेन करतो त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे शुअर 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 ते पण एक्सप्लेन करतो थँक्यू येस आणखी चालेल ओके सो जसं आपल्या वेबिनारच्या बिगिनिंगला मी सांगितलं की कुठलंही जर तुम्हाला तुमचं सध्या जे इन्कम चालू आहे जो इन्कम सोर्स आहे त्याच्याशी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे बरोबर असं आहे का कोणी बिना शिक्षण बिना इंटरव्ह्यू बिना नॉलेज आणि बिना, बिना रिझ्यूमचा जॉब लागला म्हणून कोणाला असं आहे का नाही ओके आधी आपलं नॉलेज तिथं आपल्याला प्रेझेंट करावं लागते जे शिक्षण घेतलेले त्याच्या बेसिसवरती आपला जॉबतो आणि नंतर आपला इन्कम चालू होते बरोबर तो शेअर मार्केटमध्ये पण तसंच आहे शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचा अभ्यास असतो ओके okay? मी सर्व एक्सप्लेन करू तुम्ही जे विचारलं ना काही राहिलं तर मला सांगायचं ओके गुड okay? ओके okay. चालेल वेलकम सो so, शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचा अभ्यास असतो दोन ओके okay? जसं आपण इंजिनिअरिंग केली तर इंजिनिअरिंगचा अभ्यास मेडिकल केलं तर मेडिकलचा अभ्यास तसं शेअर मार्केटचा पण एक पॅटर्न आहे एक अभ्यास आहे दोन प्रकारचा अभ्यास असतो एक असतो फंडामेंटल स्टडी फंडामेंटल mm. अभ्यास शेअर मार्केटच्या लँग्वेज मध्ये अभ्यासाला म्हणतात अनालिसिस काय म्हणतात अनालिसिस अभ्यास म्हणजे अनालिसिस एक असतो फंडामेंटल अनालिसिस दुसरं असतो टेक्निकल अनालिसिस टेक्निकल म्हणजे तांत्रिक अनालिसिस म्हणजे अभ्यास आता फंडामेंटल आणि टेक्निकल मध्ये काय फरक आहे ओके हे पण सांगतो फंडामेंटल स्टडी फंडामेंटल स्टडी म्हणजे ज्या काही कंपन्या आहेत सपोज एक कंपनी आहे रिलायन्स एक्झाम्पल रिलायन्स एल एन टी किंवा टाटा महिंद्रा कुठलीही कंपनी घ्या ओके रिलायन्स कंपनी आहे मग मी जर म्हटलं की मला रिलायन्स कंपनीचा एक फंडामेंटल अनालिसिस करायचं किंवा फंडामेंटल स्टडी करायचं आहे तर नेमकं काय करायचं आहे तर फंडामेंटल स्टडीमध्ये काय गोष्टी इनवॉल होतात की कंपनी कधी फॉर्म झालेली आहे म्हणजे कधी बनलेली आहे कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हापासून तर आजपर्यंत इयर ऑन इयर म्हणजे दरवर्षी आणि क्वार्टर ऑन क्वार्टर क्वाट इयर ऑन इयर म्हणजे वर्षानुवर्षे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे दर तीन महिन्याला ओके क्वार्टर म्हणजे दर तीन महिन्याचा क्वार्टर असतो दर तीन महिन्याला कंपनीला कसं आणि किती प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे कसं आणि किती म्हणजे काय त्यांचं प्रॉफिट जे आहे इयर ऑन इयर ग्रो होत आहे की डाऊन होत आहे ओके okay. अशा प्रकारचा अभ्यास करणं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करणं म्हणजे आपल्याला कसं कळेल मग कंपनी चांगली आहे की वाईट आहे जर कंपनीचा प्रॉफिट जर वाढत आहे दरवर्षी म्हणजे कंपनीला पहिल्या वर्षी दहा टक्के प्रॉफिट झालं दुसऱ्या वर्षी बारा झालं तेरा झालं चौदा झालं पंधरा झालं सोळा झालं असं जर कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर थोडं थोडं वाढत आहे कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे रेव्हेन्यू म्हणजे कंपनीची उलाढाल आहे म्हणजे कंपनीचं पहिल्या वर्षी जी उलाढाल होती ती दहा कोटीची होती दुसऱ्या वर्षी बारा कोटीची झाली नंतर ती तेराची झाली इयर ऑन ची उलाढाल जर वाढत आहे तर कंपनी ग्रो करत आहे कंपनीमध्ये चांगलं काही होत आहे ते जर डिक्रीज होत आहे ते जर कमी होत आहे इट मीन्स कंपनी चांगला परफॉर्म नाही करत आहे अशा प्रकारचा अभ्यास म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणखी काय ते फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे कंपनीकडे किती मशिनरीज आहेत कंपनीकडे किती कर्ज आहे कर्ज म्हणजे ज्या काही कंपन्या असतात ते बँकेकडून कर्ज घेतात बिझनेससाठी मग कंपनीकडे सपोज आता वर्ष दो दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार तेवीस ला कंपनीकडे दोन कोटी रुपये कर्ज होतं एक्झाम्पलसाठी मग दोन हजार ला दोन कोटी होतं तर दोन हजार ला कंपनीनं त्या कर्जात आणखी वाढ केली की कमी केलं म्हणजे आणखी कर्ज पुन्हा घेतलं बिझनेससाठी की ते कमी केलं जर कंपनीनं कर्ज ते कमी केलं असेल तर कंपनी चांगलं काम करत आहे कंपनी ग्रो करत आहे जर कर्ज आणखी वाढवत आहे कंपनी तर कंपनी ग्रो करत आहे का नाही हा एक फंडामेंटल अनालिसिसचा प्रकार झाला असे काही पॅरामीटर आहेत फंडामेंटल अनालिसिसचे की जे आपण शिकून किंवा जे समजून आपल्याला कळेल की किंवा आपण म्हणू शकतो yes, येस ही कंपनी चांगली आहे हा अभ्यास शिकणं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करणं मग त्याच्यात काय ये काय येते कंपनीचा लॉस प्रॉफिट स्टेटमेंट कंपनीला दरवर्षी किती लॉस झाला किंवा किती प्रॉफिट झालं रेव्हन्यू किती जनरेट केला रेव्हन्यू म्हणजे भांडवल कंपनीचं किती झालेलं आहे कंपनीने किती टॅक्स पे केलेलं आहे सरकारला किती टॅक्स पे केलेला आहे कंपनीला गव्हर्मेंटने काही पेनाल्टी लावली का कंपनीने काही नवीन मशिनरी खरेदी केल्या का कंपनीने काही नवीन जागा घेतली का कंपनीकडे व्हिजन काय आहे नेक्स्ट कंपनी करंट सिच्युएशन नुसार बदलत आहे का म्हणजे करंट सिच्युएशन नुसार बदलत आहे का म्हणजे आजचा जो पिरियड आहे आज पूर्ण टोटल जो पिरियड आहे तो रिन्युएबल एनर्जीचा आहे ईव्ही सेक्टर आहे जर एखादी कंपनी आहे जी पेट्रोल डिझेल प्रोडक्शन करत होती आज पेट्रोल डिझेलची थोडीशी वाईट डिमांड कमी झालेली आहे थोडीशी जास्त नाही ओके जास्त नाही कारण की पेट्रोल डिझेलचे खूप सारे प्रोडक्ट बाकीचे युजेस आहेत पण गाडीच्या संबंधित पेट्रोल डिझेलला लोकांना ऑप्शन मिळालेला आहे मग ज्या कंपन्या पेट्रोल डिझेल किंवा गाड्या बनवतात पेट्रोल डिझेलच्या त्या जर कंपनी ईव्ही मध्ये आल्या नाही तर त्या कंपनीचा ग्रो होत आहे असं आपण म्हणू शकतो का मग कंपनीनं करंट पोझिशन नुसार स्वतःला बदललेला आहे जर कंपनी ट्रेडिशनल बिझनेस करत असेल ते चालेल का आज जेव्हा एखादी कंपनी नॉर्मल मोबाईल बनवत होती नॉर्मल मोबाईल म्हणजे जे यायचे ना ते ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल मल्टीमिडिया मोबाईल ज्याला म्हणायचो आज त्या कंपनीने जर अँड्रॉइड मोबाईल नाही बनवले ती कंपनी टिकली असेल का मार्केटमध्ये कंपनी बुडाल्या मग कंपनीला वेळेनुसार बदलता आला पाहिजे हा ग्रोथ कंपनीमध्ये होत आहे का हा अभ्यास करणं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस so शिकणं सो याची चेकलिस्ट असते प्रत्येक गोष्टीची बरोबर मग कंपनीचं व्हॅल्युएशन कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणजे काय आता सपोज एखादी कंपनी आहे कंपनीचं व्हॅल्युएशन खूप जास्त झालेलं जा आहे का आता हे कसं कळेल कंपनीचं व्हॅल्युएशन खूप जास्त झालेलं जा आहे का कंपनीचं व्हॅल्युएशन कमी आहे की जास्त आहे कसे कशावरून कळेल सपोज एखाद्या कंपनीच्या शेअरची प्राइस आहे तीन हजार रुपये कंपनीच्या शेअरची प्राइस आहे तीन हजार रुपये आणि कंपनीला जे प्रॉफिट होत आहे ते कमी होत आहे दरवर्षी कंपनीला इयर ऑन इयर जे प्रॉफिट होत आहे ते कमी होत आहे रेव्हन्यू कमी होत आहे आणि कंपनीच्या शेअरची प्राइस फक्त वाढत आहे कंपनीच्या शेअरची प्राइस वाढत आहे कंपनीला प्रॉफिट कमी होत आहे मग ते काय झालेलं त्या शेअरचं हायर व्हॅल्युएशन झालेलं आहे म्हणजे तो शेअर ती कंपनी आपल्यासाठी धोकादायक आहे ती कंपनी खूप रिस्की आहे अशा कंपनीला पैसे देणं म्हणजे रिस्की आहे हा एक फंडामेंटल अनालिसिस भाग आहे दुसरा फंडामेंटल म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणखी एक पार्ट महत्वाचा असतो की कंपनीमध्ये कोणाचे किती शेअर्स आहेत किंवा कंपनीमध्ये कोणाची भागीदारी किती आहे कोणाची भागीदारी किती आहे म्हणजे एक्झाम्पलसाठी साठी इट तू ओके कोणाची भागीदारी किती आहे म्हणजे की जे मॅनेजमेंट असते कंपनी कंपनीचे टोटल जर मार्केटमध्ये पैसा कंपनीने शंभर रुपये टाकलेले आहेत शंभर रुपये ओके म्हणजे कंपनीचं जे भांडवल आहे ते साठी शंभर रुपयाचं आहे किंवा आपण मोठी अमाऊंट घेऊ म्हणजे थोडं समजायला पण इझी जाईल शंभर कोटी रुपयाची कंपनीचं भांडवल आहे जे कंपनीचं जे भांडवल आहे ते शंभर कोटी रुपयाचं त्या शंभर कोटी रुपयामध्ये त्या शंभर कोटी रुपयामध्ये किंवा कंपनीचे मार्केटमध्ये शंभर कोटी शेअर्स आहेत शेअर्स म्हटलं तर लवकर लक्षात येईल ओके कंपनीचे मार्केटमध्ये शंभर कोटी शेअर्स आहेत त्या शंभर कोटी शेअर्स मध्ये कंपनीचे शेअर कोणाकोणाकडे आहेत कंपनीचे शेअर कोणाकोणाकडे आहेत म्हणजे कोणाकडे आहेत म्हणजे काय कंपनीमध्ये जे लोक काम करतात जे पार्टिसिपंट असतात लोक म्हणजे तुमच्यासारखे माझ्यासारखे जे मार्केट पार्टिसिपंट असतात ते तीन प्रकारचे मार्केट पार्टिसिपंट असतात कारण तर तीन प्रकारचे मार्केट पार्टिसिपंट असतात पहिला मार्केट पार्टिसिपेंट म्हणजे भागीदार पैसा गुंतवणारा व्यक्ती पहिला पार्टिसिपंट असतो विदेशी गुंतवणूकदार त्याला म्हणतात मार्केटच्या भाषेत एफ डबल आय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स ओके हा पहिला पार्टिसिपंट झाला दुसरा पार्टिसिपंट असतो डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर डोमेस्टिक म्हणजे घरगुती आपल्या देशातले इन्स्टिट्युशनल आता एफ आय आणि आय हे इन्स्टिट्यूशन्स आहेत इन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय इन्स्टिट्यूशन म्हणजे मोठमोठ्या बँक कॉर्पोरेट कंपन्या सी म्युच्युअल फंड्स जे म्युच्युअल मध्ये आपण पैसे पी करतो ना जे लोक पी करतात ना ते एसआयपी काय करतात आपला पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात ओके सो म्युच्युअल फंड्स एसेस मॅनेजमेंटच्या कंपन्या ऍसेट मॅनेजमेंट म्हणजे काय की एखाद एखादी कंपनी जे खूप सारे लोकांचा पैसा मॅनेज करते ओके त्याला म्हणतात एसेट्स मॅनेजमेंट करणारे कंपन्या सो अशी विदेशी गुंतवणूक आणि डोमेस्टिक ओके एफ आय आय आणि डीआय हे दोन पार्टिसिपंट झाले एफ आय आय डीआय आणि थर्ड थर्ड पार्टिसिपंट तिसरा पार्टिसिपंट कोण आणि मी म्हणजे कोण रिटेल इन्व्हेस्टर ओके okay? याला म्हणतात रिटेल इन्व्हेस्टर सो एखाद्या कंपनीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या कंपनीमध्ये कोणाचे किती शेअर्स आहेत कोणाचे किती शेअर्स आहेत त्याला म्हणतात मार्केट पार्टिसिपंट साठी मी तुम्हाला एक दाखवतो ओके okay? माझी स्क्रीन व्हिजिबल आहे का सर्वांना सांगा बरं तुम्हाला एकदम अॅक्युरेटली हा पॉईंट क्लिअर होऊन जाईल माझी स्क्रीन व्हिजिबल आहे प्लीज मला बॉक्स मध्ये सांगा माझी स्क्रीन व्हिजिबल आहे का येस आहे ओके सो ओके याला मार्केटच्या भाषेत म्हणतात होल्डिंग पॅटर्न काय म्हणतात होल्डिंग पॅटर्न काय म्हणतात होल्डिंग पॅटर्न जर त्या कंपनीचे मार्केटमध्ये किती शेअर्स आहेत आणि त्या शेअर्समध्ये कोणाची किती गुंतवणूक आहे हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे कंपनीमध्ये सर्वात महत्वाचा काय की कि कोणाची किती होल्डिंग आहे सपोज ही रिलायन्स कंपनीचा मी डेटा ओपन केलेला आहे रिलायन्सचा आता रिलायन्सची टोटल प्रमोटर होल्डिंग इथे दिसत आहे का जर रिलायन्सचे शंभर टक्के शेअर्स आहेत रिलायन्सचे तर त्या शंभर टक्के पैकी रिलायन्सकडे किती शेअर्स आहेत स्वतःकडे ठेवलेले रिलायन्सने त्यांच्या कंपनीचे प्रोमोटर म्हणजे कंपनीचा मालक शेअर मार्केटच्या भाषेत प्रमोटरला म्हणतात मालक काय म्हणतात मालक म्हणजे प्रोमोटरला मालक म्हणतात सो कंपनीकडे किती शेअर्स आहेत स्वतःचे पन्नास पॉईंट एकतीस म्हणजे फिफ्टी पॉईंट थर्टी वन पर्सेंट कंपनीकडे स्वतःकडे शेअर्स आहे येस दिसत आहे ओके नंतर म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडकडे किती आहेत रिलायन्स कंपनीचे शेअर्स म्युच्युअल फंड्स कडे आहेत सेव्हन पॉईंट फायव्ह झिरो ओके नंतर अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन म्हणजे जे तुम्हाला डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन मी सांगितले बँक्स आहेत कॉर्पोरेट्स आहेत ऑइल कंपन्याज आहेत स्टील कंपन्याज आहेत छोट्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीज आहेत प्रायव्हेट फर्म्स आहेत ते झाले अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन ओके सो यांचे किती यांच्याकडे किती शेअर्स आहेत रिलायन्सचे नाईन पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंट फॉरेन इन्स्टिट्यूशन कडे किती आहेत बावीस पॉईंट सहा ओके okay? आणि रिटेल इन्व्हेस्टर कडे किती आहेत टेन पॉईंट फाईव्ह फोर रिटेल म्हणजे कोण तुमच्यासारखे आणि so, माझ्यासारखे जे इन्व्हेस्टर आहेत त्याला म्हणतात रिटेल इन्व्हेस्टर सो हा आहे या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न याला काय म्हणतात शेअर होल्डिंग पॅटर्न तर आता हा शेअर होल्डिंग पॅटर्न आहे रिलायन्सकडे पन्नास टक्के शेअर्स आहेत सात टक्के साडेसात टक्के म्युच्युअल फंड अदर डोमेस्टिक कडे नाईन पॉईंट फाईव्ह नाईन फॉरेन कडे बावीस पॉईंट सहा आणि कडे आहेत दहा पॉईंट चोपन्न हा आहे शेअर होल्डिंग पॅटर्न आता या पॅटर्न आपल्याला कसं कळेल की ही कंपनी चांगली आहे की वाईट आहे गुंतवणुकीसाठी कळू शकते का या पॅटर्नवरून तर या पॅटर्नचा एक क्रायटेरिया आहे समजण्याचा अभ्यास करण्याचा की हा पॅटर्न योग्य आहे का हा पॅटर्न योग्य आहे का ओके सो या पॅटर्नला मी तुम्हाला सांगतो हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचं नॉलेज आहे जे लोक करंटली इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यांनी हा पॅटर्न बघून जरी इन्व्हेस्टमेंट केलं ना तरी बेटर आहे तर काय आहे पॅटर्न काय म्हणतो सेबीचा रूल काय म्हणतो सेबी सेबी म्हणजे कोण आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे सर्व शेअर मार्केटचे ज्यांनी सर्व रूल बनवलेले आहेत ज्यांच्या रूल प्रमाणे शेअर मार्केट चालते ते आहे सेबी बरोबर जसं आरबीआयच्या प्रमाणे बँका चालतात तसं सेबीच्या प्रमाणे काय चालते शेअर मार्केट चालते तो सेबीचा रूल काय म्हणतो कोणत्याही कंपनीकडे कोणत्याही कंपनीकडे त्या कंपनीचे कमीत कमी कमीत कमी पस्तीस टक्के शेअर्स असायला पाहिजे पस्तीस टक्के पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नसायला पाहिजे कुठलीही कंपनी चांगली केव्हा म्हटल्या जाईल त्यातला पहिला क्रायटेरिया काय आहे त्या कंपनीकडे स्वतःचे कमीत कमी पन... पस्तीस टक्के आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के शेअर्स पाहिजे तर या रिलायन्स कंपनीकडे स्वतःचे शेअर्स किती आहेत होल्डिंग किती आहे रिलायन्सची फिफ्टी पर्सेंट so, सो ही कंपनी त्या क्रायटेरियामध्ये येते चांगल्याच्या पहिला जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल झाला पहिला क्रायटेरिया फुलफिल झाला कडे पन्नास पॉईंट एकतीस टक्के आहेत सेबी काय म्हणते कंपनीकडे पस्तीस टक्क्यापेक्षा शेअर्स नसायला पाहिजे पस्तीस टक्के पेक्षा कमी म्हणजे थर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा कमी आणि सेवन्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त का असं म्हणते सेबी जर कंपनीकडे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त शेअर्स असतील जर कंपनीकडे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त शेअर्स असतील तर त्याचा अर्थ काय होतो की कंपनीमध्ये कोणी इन्व्हेस्ट करायला तयार नाही कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं नाही कंपनीचं प्रॉडक्ट चांगलं नाही कंपनीचं बिझनेस चांगलं नाही यापैकी कुठलेही रिझन असू शकते म्हणजे कंपनीमध्ये कोणी पैसा द्यायला तयार नाही का की कंप कम्प, कंपनीचा बिझनेस चांगला नसू शकतो म्हणजे जर कंपनीकडे सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट स्वतःची होल्डिंग असेल तर कंपनीमध्ये कोणी इन्व्हेस्ट करायला तयार नाही असा त्याचा अर्थ होतो आणि जर कंपनीकडे पंचतीस टक्केपेक्षा म्हणजे थर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा कमी होल्डिंग असेल थर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा तर त्याचा अर्थ हा होतो की कंपनीच्या प्रमोटरकडे जास्त पैसा नाही कंपनीच्या जा मालकाकडे जास्त पैसा जा नाही कंपनीचा मालक जो बिझनेस करत आहे तो कोणाच्या भरोशावर करत आहे लोकांच्या पैशांवरती किंवा बँकेच्या लोनवरती करत आहे म्हणजे पस्तीस पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि सेवन्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त नसायला पाहिजे हा सर्वात इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे ओके सो so, रिलायन्स कडे स्वतःची होल्डिंग किती आहे फिफ्टी पर्सेंट रिमेनिंग जे आहे रिलायन्सनं रिलायन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे कोणाची किती झालेली आहे म्युच्युअल फंडची साठ टक्के जे की म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट कुठल्याही कंपनीमध्ये असायला पाहिजे जे साठ टक्के आहे कमीत कमी इथे तीन टक्के असायलाच पाहिजे तिथं साठ टक्के आहे जे की फार चांगला आहे डोमेस्टिक होल्डिंग अदर डोमेस्टिक हे पण कमीत कमी तीन ते पाच टक्के असायला पाहिजे नऊ टक्के हे चांगलं आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनची होल्डिंग कमीत कमी दहा टक्के असायला पाहिजे इथे बावीस टक्के आहे तो हे चांगलं आहे आणि रिटेलची जी होल्डिंग आहे ती ती जेवढी कमी तेवढं चांगलं रिटेल रिटेल म्हणजे कोण तुम्ही आणि मी रिटेल इन्व्हेस्टर आणि रिटेल इन्व्हेस्टर जे असते हे लिमिटेड पैशांमध्ये काम करतात शेअर मार्केट मध्ये यांच्याकडे जास्त पैसा नसतो सो हे मार्केटला मू करू शकत नाही सो यांची कितीही होल्डिंग असली काही फरक पडत नाही यांची जेवढी कमी तेवढं चांगलं कुठल्याही कंपनीमध्ये रिटेल इन्व्हेस्टरचा पैसा कमी असणं चांगला आहे त्या कंपनीमध्ये जास्त पैसा कोणाचा जा पाहिजे म्युच्युअल फंडचा पाहिजे आणि एफ आय आयचा जास्त पैसा पाहिजे ओके सो हा एक होल्डिंग पॅटर्न आहे हा एक फंडामेंटल अनालिसिसचा प्रकार आहे जो की खूप महत्वाचा आहे बरोबर सो शेअर मार्केटमध्ये अभ्यास दोन प्रकारचा आहे पहिला म्हणजे फंडामेंटल अनालिसिस दुसरा म्हणजे टेक्निकल अनालिसिस जे मी आतापर्यंत सांगितलं तुम्हाला ते फंडामेंटल अनालिसिसचा प्रकार आहे टेक्निकल अनालिसिस काय असते टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस विषयी जे मी हे पॉईंट सांगितले याच्यात काही तुम्हाला क्लॅरिफिकेशन पाहिजे आणखी समजलं का सांगा हे सर्वांना समजायला पाहिजे खूप महत्वाचे तुम्ही जर सध्या इन्व्हेस्टमेंट करतात एवढा शेअर होल्डिंग पॅटर्न जर तुम्ही बघितला तरी तुम्हाला हे खूप हेल्पफुल राहणार आहे माझ्याशी बोलू शकता माईक चालू आहेत सर्वांचे येस माईक ऑन आहेत मी फास्ट बोलत असेल समजत नसेल ते पण सांगा येस yes, आवाज येतोय माझा कोण आहेत ओके okay. समजत आहे सर्वांना क्लिअर अमोल की कोण आहे बुद्धराज माझ्याशी बोला आवाज येतोय ना हॅलो मला आवाज देत कोणाचाच हा गुड ओके ओके समोर ओके ओके चालेल सो हे जे आहे हे सर्व आहे फंडामेंटल अनालिसिस ओके एवढा पॅटर्न बघितला इनफ आहे दुसरे ते टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय तांत्रिक अभ्यास तांत्रिक आपण स्कूल कॉलेजमध्ये जेव्हा होतो ना तेव्हा आपल्याला ग्राफ होता ग्राफ आलेख पेपर आलेख ज्याला आपण मध्ये ग्राफ म्हणतो त्या ग्राफ वरती एक्सिस असायचे दोन ऍक्सिस एक्स अँड वाय बरोबर सो तो जो ग्राफ आहे ना तो ग्राफ आजच्या मध्ये डिजिटल फॉर्म मध्ये आलेला आहे डिजिटल फॉर्म म्हणजे मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात चार्ट त्याच ग्राफला मार्केटच्या भाषेत म्हणतात चार्ट ओके ग्राफ म्हणजे चार्ट तो चार्ट म्हणजे टेक्निकल अनालिसिस टेक्निकल म्हणजे काय टेक्निकल अनॅनिसिस ही एक सांकेतिक भाषा आहे कोड लँग्वेज आहे कोड लँग्वेज साठी आपण व्हॉट्सअपवर वरती एकमेकांना इमोजी शेअर करतो इमोजी इमोजी म्हणजे आपण आपलं बोलताना आपण थम्सअप शेअर करतो अंगठा पाठवतो हसायची रळायची इमोजी शेअर करतो तर त्या इमोजी जेव्हा आपण एकमेकांशी शेअर करतो त्या इमोजीवरून तिथं कुठं काही लिहून येते का की त्या इमोजीचा अर्थ काय आहे म्हणून असं येते का कधी लिहून येते का की जर तुम्ही एखाद्याला थम्सअप पाठवला तर त्या इमोजीचा अर्थ काय आहे हे लिहून येते का नाही नाही येत आपण स्वतः ते अंडरस्टँड करतो की त्या इमोजीचा काय मिनिंग असेल जर एखाद्याने हसायचा पाठवला तर हसायचा रडायचा पाठवला ते आपल्याला अंडरस्टँड होते कळते ती एक सांकेतिक भाषा आहे ट्रॅफिक सिग्नल एक ती सांकेतिक भाषा आपल्याला म्हणजे रेड लाईट लागला थांबायचा आहे ग्रीन लाईट चालू झाला पुढे जायचं आहे बरोबर ती एक लँग्वेज आहे आता त्याच्याबद्दल तर आपण शिक्षण घेतलेलं आहे जसं ट्रॅफिक सिग्नलच्या बद्दल जसं आपण आरटीओकडे लायसन्स ला जातो तिथं विचारतात आपल्याला की हा रेड म्हणजे काय ग्रीन म्हणजे काय येलो म्हणजे काय हे सर्व तिथे विचारला जाते का ती एक सांकेतिक भाषा आहे एक ते जेस्टर्स आहेत की जे आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात ते आपल्याला त्याच्यातून अंडरस्टँड करायचं आहे ही एक शेअर मार्केट मधली टेक्निकल अनालिसिस ही पण एक सांकेतिक भाषा आहे ती पण एक सांकेतिक भाषा आहे ज्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात चार्ट आता ते जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही जोपर्यंत हात टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो 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 ते कळणार नाही खूप लोक टेक्निकल अनालिसिसला घाबरतात टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस पेक्षा पण इझी आहे म्हणजे दोन प्रकारचा जो अभ्यास आहे ना शेअर मार्केटमध्ये तो अभ्यासमध्ये टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस पैकी टेक्निकल अनालिसिस शिकणं खूप इझी आहे आणि मोस्टली जे लोक काम करतात शेअर मार्केटमध्ये जे टेक्निकल अनालिसिस करूनच काम करतात ज्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात चार्ट काय म्हणतात चार्ट चार्ट म्हणजे काय असते एक मी तुम्हाला दा चार्ट दाखवतो चार्ट कसा आहे तर मी सपोज एका एक कंपनीचा चार्ट ओपन करतो कुठलंही ओके मी केलं भारतीय चा चार्ट मी ओपन केला ओके याला मार्केटच्या भाषेत म्हणतात चार्ट ओके सो या वरती हे जे काही रेड आणि ग्रीन कलरचे जे, जे बॉक्सेस दिसत आहेत याला म्हणतात कॅन्डल्स काय म्हणतात कॅन्डल कॅन्डल म्हणजे आपण जे घरी यूज करतो ना सेम तीच कॅन्डल ओके फक्त ही इथं जळत नाही पेटत नाही बस आपल्या घरची आपण ती पेटवू शकतो बरोबर सो ही कॅन्डल आहे कॅन्डल काय म्हणतात त्याला दोन्ही साइडनं बघा कॅन्डल सारख्या दोन खाली लाईन आहे एक वर लाईन आहे बरोबर आपल्या घरच्या कॅन्डलला पण दोन्ही साइडनं असते वात असते राईट सो ही कॅन्डल आहे याच्यात रेड आणि ग्रीन कलर चे कॅन्डल्स आहेत आता कॅन्डल शिकणं कॅन्डल समजणं आणि कॅन्डलला समजून काहीतरी कन्क्ल्यूड करणं म्हणजे टेक्निकल अनालिसिस शिकणं हे काही खूप कठीण नाही आहे हे फक्त या बॉक्सचा अभ्यास करणं आहे टेक्निकल अनालिसिस म्हणजे या बॉक्सला नेमकं काय सांगायचं आहे याचा अभ्यास शिकणं म्हणजे टेक्निकल अनालिसिस आता हे कुठून आलं टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस आलेलं आहे जपानवरून टेक्निकल अनालिसिस आलेलं आहे जपान मधून एटीन सेंच्युरीमध्ये अठराव्या शतकामध्ये जे ग्लोबल लेवलवरती शेअर मार्केटचा जो काम व्हायचं ग्लोबल लेव्हलवरती त्याच्यामध्ये जपान चीन हे देश थोडेसे पॉप्युलर कि होते किंवा पुढे होते तेव्हा सो जप जापनीज लोक जे होते ना जापानचे जे बिझनेस पर्सन्स होते जे काही अनलिस्ट होते त्या त्या काळातले ते लोक कुठल्याही कंपनी म्हणजे गुंतवणूक करायच्या आधी त्यांच्या नोटबुकमध्ये त्यावेळेस जे काय नोटबुक असतील त्या नोटबुकमध्ये त्यांच्या वहीत रजिस्टरात काही लाईन्स ड्रॉ करायचे लाईन ड्रॉ करायचे उभ्या आडव्या दोन कलरच्या कुठल्या दोन कलरच्या एक ब्लॅक अँड व्हाईट एक काळ्या रंगाची लाईन ड्रॉ करायची एक व्हाईट रंगाची काळ्या व्हाईट काळ्या व्हाईट अशा ते लाईन ड्रॉ करायचे त्या लाईन ड्रॉ केल्यानंतर म्हणजे त्या लाईन ड्रॉ ड्रॉ कुठल्या बेसिसवरती ते करायचे त्या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट ते जवळ घ्यायचे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे कंपनीला किती लॉस झालेला आहे किती प्रॉफिट झालेलं आहे कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे कंपनीला इयर ऑन इयर किती प्रॉफिट झालेलं आहे नंतर क्वार्टर ऑन क्वार्टर किती प्रॉफिट झाले याची काही बेसिक डिटेल्स कलेक्ट करायचे त्याच्या बेसिसवरती ते लोक लाईन ड्रॉ करायचे मग लाईन ड्रॉ केल्यानंतर ते लोक काहीतरी निष्कर्ष काढायचे त्या लाईन मधून म्हणजे काहीतरी कन्क्ल्यूड करायचे कनक्ल्यूड केल्यानंतर ते ठरवायचे के की आता आमचं कन्क्लुजन समोर आलेलं आहे आता ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायचं आहे की नाही आहे हे त्यांच्या त्या वरून ते डिसाईड करायचे बरोबर सो ते लाईन म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न त्या लाईन म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न ओके okay? जे स्क्रीनवरती दिसत आहे आणि हे खूप सोपं आहे समजण्यासाठी आता या जपान जेव्हा याच्यावरती काम करत होतं तर अमेरिका रशिया आणि चीन सारख्या देशांनी जपानला विचारलं की ही काय प्रोसेस आहे ही काय मेथॉडॉलॉजी आहे जे तुम्ही अभ्यास करता आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही गुंतवणूक करता तर जपाननी त्यांना सांगितलं ही आमची अभ्यासाची प्रोसेस आहे याला आम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो अमेरिकन या गोष्टीवरती डीपली रिसर्च केलं याच्यावरती खूप सारे पुस्तकं लिहिले आणि पुस्तकं लिहिल्यानंतर जे जापनीज जे करत होते त्या प्रकारचं त्यांनी ते करून बघितलं खरंच हे सिस्टम वर्क होते का तर मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात बॅक टेस्ट करणं काय म्हणतात बॅक टेस्ट जी गोष्ट झालेली आहे त्याला टेस्ट करणं म्हणजे बॅक टेस्ट करणं सो so, अमेरिकन याला बॅक टेस्ट केलं जपानच्या सोबत रशियानं पण बॅक टेस्ट केलं जपाननं पण केलं याच्यावरती खूप सारे बुक्स लिहिले पुस्तकं लिहिले आणि या, या पॅटर्नला एक ग्लोबल आयडेंटिटी दिली ग्लोबल आयडेंटिटी दिली म्हणजे हे सर्वांपर्यंत पोहोचवलं आधी बुक्सच्या माध्यमातून पोहोचलो आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की ते एक डिजिटल फॉर्म मध्ये आलेलं आहे की जे आपण एक सोबत बघू शकतो स्क्रीनवरती बघू शकतो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती लॅपटॉप कम्प्युटरवरती बघू शकता मी पण माझ्याकडे ते बघू शकतो सो हा पॅटर्न एवढा पॉवरफुल आहे हे टेक्निकल अनालिसिस एवढं पॉवरफुल आहे जे दोनशे वर्ष आधी वर्क होतं ते आजही तसंच वर्क होते दोनशे वर्ष आधी जे वर्क होत होतं ते आजही वर्क होते एवढी पॉवरफुल मेथॉलॉजी आहे ही स्टॉक मार्केटमधली अभ्यास करण्याची ज्यांना टेक्निकल अनालिसिस आलं त्यांना शेअर मार्केट आलं बरोबर सो so, हे हा एक दुसऱ्या प्रकारचा अभ्यास आहे टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस हे दोघांचंही कॉम्बिनेशन करून गुंतवणूक करणं म्हणजे शेअर मार्केट शिकणं दोघांचंही एक कॉम्बिनेशन अभ्यास करायचा असतो टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस फंडामेंटल मध्ये कंपन्यांचा एक पै आकड्यांचा अभ्यास आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे या चार्टचा अभ्यास ओके सो so, हे दोन्ही प्रकारचे अभ्यास इक्वली इम्पॉर्टन्ट आहेत स्टॉक मार्केटमध्ये बरोबर माझ्याशी बोलू शकता तुम्ही काही बोलायचं असेल तर येस मला काही डायरेक्ट मेसेज येत आहे म्हणून ओके काही क्वेश्चन्स असेल तर विचारा नाही ओके डायरेक्ट मेसेज येत आहे चॅटबॉक्समध्ये माझ्या ओके माइक म्यूट आहेत ओके मी ओके माईक म्यूट नाहीत अनम्यूट आहेत ओके सॉरी आता सर्वांचे माईक चालू आहे हा मला हे रेड आणि ग्रीन कॅन्डल्स काय आहे त्याचा अर्थ काय आहे ओके okay, हे अपग्राऊन तर लक्षात आलं माझ्या मार्केट होत ओके रेड आणि ग्रीन काय मिनिंग आहे ओके आय विल एक्सप्लेन ओके आणखी ओके चालेल सांगतो आता याच्यामध्ये ह्या ज्या कॅन्डल्स दिसत आहेत ना ह्या सर्व कॅन्डल्स वेगवेगळ्या साईजच्या आहेत ओके okay? त्या सर्व वेगवेगळ्या साईजच्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या साईजच्या आहेत बरोबर सो so, इनिशियली ही जी रेड कॅन्डल जी आहे रेड कॅन्डल आपल्याला शो करते त्या कंपनीचा ग्रोथ त्या दिवसाचा आणि ग्रीन सॉरी kend... ग्रीन कॅन्डल आपल्याला त्या दिवसाचा त्या कंपनीचा ग्रोथ शो करते आणि रेड कॅन्डल त्या कंपनीचा जो ग्रोथ आहे तो खाली आलेला शो करते म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची प्राइस वाढलेली आहे ग्रीन कॅन्डलचं इंडिकेशन आहे आणि रेड कॅन्डलचं इंडिकेशन आहे की त्या दिवशी त्या कंपनीच्या शेअरची प्राइस ड्रॉप झालेली आहे आता हे कसं कळेल सांगतो तुम्हाला ग्राफ जो असतो ना ग्राफ आलेख त्या ग्राफला दोन ऍक्सिस असतात एक्स अँड वाय हे क्लिअर आहे एवढं माहिती आहे ग्राफला दोन अक्ष असतात एक्स अँड वाय बरोबर एक्स ऍक्सिस वरती इथं जो एक्स ऍक्सिस आहे या माझ्या चार्ट वरती माझ्या स्क्रीनवरती तो एक्स ऍक्सिस आहे हा एवढा पोर्शन खालची बाजू बघा जिथं मी पेनानं लिहित आहोत जिथं मंथ लिहि नोव्हेंबर डिसेंबर फेब्रुवारी महिने लिहिलेले आहेत दिसते का प्लीज मला कोणीतरी अन्सर करा माझ्या स्क्रीनवर जे मी सो याला म्हणतात एक्स एक्सिस ओके okay. आणि हा एवढा जो पोर्शन आहे व्हर्टिकल माझ्या स्क्रीनच्या राईट साईडला हा आहे वाय एक्सिस हा आहे वाय एक्सिस हा जो ग्राफ आहे ना हा आहे एक्स वर्सेस वाय एक्स वर्सेस वाय सो so, एक्स काय आहे एक्स आहे टाइम आणि वाय आहे पी पी म्हणजे प्राइस एक्स आहे काय आहे एक्स टाइम आणि वाय आहे प्राईज म्हणजे काय की इनिशियली आपल्याला या ग्राफ वरून हे करते की एखाद्या कंपनीचे शेअरची जी प्राइस आहे ती कुठल्या वेळेस किती होती कुठल्या वेळेस किती होती म्हणजे काय सपोज आजची डेट आहे ओके आजची डेट आता मी माझं कर्सर जे आहे ते एका कॅन्डलवरती ठेवलेलं आहे तुम्ही एक्स एक्सिस वरती बघा तुम्हाला डेट दिसत असेल दहा तारखेची दहा पाच दोन हजार चोवीस दिसत आहे का येस ऑर नो एक छोटासा इन्फॉर्मेशन बॉक्स माझ्या स्क्रीनवरती आलेला असेल तिथं डेट आहे दहा पाच दोन हजार चोवीस प्लीज येस 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 सो ते ग्रीन कॅन्डल आहे तिथं त्या शेअरची त्या दिवसाची ओपनिंग प्राइस येते बाराशे पंच्याहत्तर पॉईंट पाच पैसे क्लोजिंग प्राइस मार्केट सकाळी सव्वा नऊ ला चालू होते सव्वा नऊ वाजताची ओपनिंग प्राइस क्लोजिंग प्राइस मार्केट साडेतीन ला बंद होते म्हणजे साडेतीन वाजता हा शेअर कुठल्या प्राइस वरती क्लोज झाला नंतर दिवसभरात त्याची हाय प्राइस किती झाली म्हणजे दिवसभरात तो शेअर किती वाढला त्याला म्हणतात हाय प्राइस आणि लो प्राइस म्हणजे दिवसभरात तो शेअर किती खाली गेला ती झाली त्याची लो प्राइस आणि व्हॉल्यूम खाली आणखी एक व्हॉल्यूम लिहून घेतो व्हॉल्यूम म्हणजे त्याच्यामध्ये किती बाईंग अँड सेलिंग झालेली आहे त्याला म्हणतात व्हॉल्यूम बरोबर त्या छोट्याशा इन्फॉर्मेशन बॉक्सवरती आहे आणि खाली जो एक्सॅक्सिस मी मार्क केला आहे ना तिथे बघा डेट लिहून आलेली आहे तिथे पण दहा पाच दोन हजार चोवीस दिसते का ती येस 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 गुड सो तो आहे एक्स एक्सिस म्हणजे एक्स एक्सिस वरती आपल्याला त्या कंपनीच्या टाइम दिसतो इथे आणि इथे वाय एक्सिस वरती त्या कंपनीची आपल्याला प्राईज दिसते म्हणून या ग्राफला म्हणतात कशाचा आहे टाइम वर्सेस प्राइसचा तो आपण ही जी कॅन्डल आहे ही एक कॅन्डल या कॅन्डलला आपण वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये सिलेक्ट करू शकतो टाइम फ्रेम ज्याला म्हणतात मार्केटच्या लँग्वेजमध्ये मध्ये तुम्ही सध्या जो टाइम झोन सिलेक्ट केलेला आहे किंवा टाइम फ्रेम जी सिलेक्ट केलेली आहे ती आहे वन डे ची इथे बघा डी लिहिलेलं आहे दिसते मी मार्क करतोय पेन माझा दिसते काय ते डी yes, ओ, हो दिते, येस माझ्याशी बोला सो, वन दिते, 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 सो वन डी म्हणजे काय होते वन डी इंडिकेट काय करते ही जी कॅन्डल आहे ही त्या कंपनीचं एकेका दिवसाचं परफॉर्मन्स शो करत आहे एकेका दिवसाचं मी ज्या कॅन्डलवरती करसर ठेवेल म्हणजे त्या दिवसाचं त्या कंपनीचं परफॉर्मन्स आहे एक्झाम्पलसाठी कोणी सांगू शकते का की मी कुठल्या डेटच्या कॅन्डल वरती करसर माझं मूव केलेला आहे कोणी सांगू शकते मी ठेवलेलं आहे येस तेरा तीन दिसते का मामाजी तेरा तीन डेट दिसते एक्स येस एक्स होस येस येस ओके म्हणजे मी तेरा तीनच्या कॅन्डल वरती माझा कर्सर ठेवलेला आहे आणि त्या दिवसाची कॅन्डल रेड आहे म्हणजे काय तेरा तीन ला या कंपनीचं जे शेअरचं परफॉर्मन्स आहे ते निगेटिव्ह झालेलं आहे म्हणजे शेअरची जी प्राइस आहे ती फॉल झालेली आहे सो so, रेट आपल्याला दाखवते त्या कंपनीची शेअर त्या दिवशी प्राइस जी आहे ती डाऊन झालेली आहे आणि ग्रीन कॅन्डल आपल्याला शो करते त्याची प्राइस ही वाढलेली आहे ओके येस आणखी क्लिअर एवढं येस येस थँक्यू येस आणखी काही क्वेश्चन असेल तर विचारा आणखी कोणाला आणखी क्वेश्चन आहेत ते पण विचारू शकता ओके सो नो क्वेश्चन नो प्रॉब्लेम आता हे झालं अभ्यास कुठल्या प्रकारचा असतो शेअर मार्केटमध्ये बरोबर शेअर मार्केटमध्ये अभ्यास कुठल्या प्रकारचा म्हणजे कशा प्रकारे केला जातो पहिला असतो फंडामेंटल लॅनसेस आणि दुसरा असतो टेक्निकल लेनसेस मोस्ट ऑफ द जे लोक आहेत ना शेअर मार्केटमध्ये जे ज्यांचे पैसे बुडलेले आहेत ना त्यांना हे दोन शब्द पण माहिती नाहीत मार्क माय वर्ड नाही तुम्ही त्यांना विचारा की फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस तुम्ही शब्द तरी ऐकले आहेत का जे लोक जे निगेटिव्हिटी स्प्रेड केलेली आहे स्टॉक मार्केट विषयी जे म्हणतात ना शेअर मार्केट चुकीचं आहे सट्टेबाजी आहे त्यांना हे विचार हे दोन वर्ष तरी माहिती आहेत का ते त्यांना माहिती हा? हा? बोला सर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायला जास्त भारी असत का ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी जरा सांगतो सांगतो ओके दहा मिनिटांनी विचार हा क्वेश्चन ओके सांगतो तुम्हाला सो शेअर मार्केटमध्ये मेन जे बेसिक आहे अभ्यास करण्याचं मुख्य ते आहे टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंट हे ज्यांना आलं त्यांना शेअर मार्केट आलं आता शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे सेगमेंट असतात वेगवेगळे विभाग असतात जसं आपण एखादं जर एखादं जर कोणी इंजिनिअरिंग करत आहे तर इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आयटी इन्फॉर्मेशन मेकट्रॉनिक्स केमिकल असे वेगवेगळे इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत मेडिकलमध्ये जर म्हटलं एखादा डॉक्टर आहे कोणी एमबीबीएस आहे कोणी बीएचएमएस आहे बरोबर सो so, वेगवेगळे डॉक्टर आहेत जसं स्टॉक मार्केटमध्ये पण वेगवेगळे सेगमेंट आहेत स्टॉक मार्केटमध्ये पण वेगवेगळे सेगमेंट आहेत जे ब्रांचेस आहेत ना त्याला सेगमेंट म्हटले जाते ओके आपल्या भाषेत जर बोलायचं झालं से तर सेगमेंट म्हणजे काय सो so, सर्वात सोपा समजण्यासाठी काम करण्यासाठी जे एकदम नवीन आहे त्यांच्यासाठी तो सर्वात इझी आणि अंडरस्टँड करण्यासारखा जो सेगमेंट आहे तो आहे इक्विटी सेगमेंट इक्विटी इक्विटी म्हणजे डायरेक्ट पार्टिसिपेंट वाला सेगमेंट इक्विटी म्हणजे समभागवाला सेगमेंट मराठीमध्ये जर म्हटलं तर इक्विटी ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय हा एक इक्विटी सेगमेंट आहे इक्विटी सेगमेंटमध्ये काय येते कंपन्यांविषयी अभ्यास करणे असे चार्ट अभ्यास करणे फंडामेंटल अनालिसिस करणे हे इक्विटी सेगमेंटचा पार्ट येतो बरोबर दुसरा एक सेगमेंट येतो डेरिव्हिटिव्ह सेगमेंट डेरिव्हेटिव्ह जे कोणी थोडं इंजिनिअरिंग किंवा सायन्स बॅकग्राऊंड चे असतील ना तर त्यांना हा शब्दाची थोडीशी ओळख असेल डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हिटिव आहे डेरिव्हेटिव्ह ऐकलं असेल कदाचित तुम्ही डेरिव्हेटिव्ह सो डेरिव्हिटिव्ह एक एक सेगमेंट आहे थोडासा ऍडव्हान्स लेव्हलचा सेगमेंट आहे तो बरोबर म्हणजे त्याला आपल्या भाषेत लोक म्हणतात फ्युचर अँड ऑप्शन काय म्हणतात फ्युचर अँड ऑप्शन ते थोडस ऍडव्हान्स लेवलचं वर्क आहे तर त्या त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे जे शेअर मार्केट जे जे काम करतो ना इक्विटी सेगमेंट आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये तर डेरिव्हेटिव्ह मध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला जो पैसा लागतो जे कॅपिटल लागते जे मार्जिन लागते ते कमी मार्जिन लागते म्हणजे कमी पैशांमध्ये आपण त्याच्यात जास्त प्रॉफिट घेऊ शकतो कमी पैशांमध्ये कमी पैसे इन्व्हेस्ट करून जास्त प्रॉफिट घेऊ शकतो आणि इक्विटी सेगमेंट मध्ये काय आहे की आपल्याला एखादा शेअर जर खरेदी करायचा असेल तर आपला त्या शेअरची मूळ किंमत पे करावी लागते म्हणजे आपल्याला त्याची जी प्राइस आहे ते पे करावी लागते सपोज आता एअरटेलचा शेअर आहे एअरटेलच्या शेअरला एअरटेलचा शेअर आहे तेराशे रुपयाचा बरोबर जर मला एक शेअर खरेदी करायचा आहे आणि मी जर म्हटलं की मी इक्विटी सेगमेंट मध्ये हा शेअर खरेदी करतो तर मला पूर्ण तेराशे रुपये द्यावे लागतील पण हाच जर शेअर मी सेगमेंट मध्ये खरेदी करतो तर हा शेअर मला तेराशे रुपयाला नाही हा शेअर मला दोनशे रुपयाला मिळेल एक शेअर पण इथे दोनशे रुपये देऊन आणि इथे तेराशे रुपये देऊन फायदा कशात आहे फायदा आहे आपला मध्ये कोणाचा फायदा याच्यामध्ये जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी जे लोक जुने आहे ज्यांना मार्केटचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे ते लोक सेगमेंट सेगमेंटमध्ये काम करतात ते लोक डेरिवेटिव्ह सेगमेंटमध्ये काम करतात की ठीक आहे मला मार्केटचा खूप चांगला अनुभव आहे मी मार्केटचे सगळे बारकाई मी शिकलेला आहोत तेव्हा मी हे करू शकतो हा जो कॉन्सेप्ट आहे डेरिटिव्ह सेगमेंटचा हा कमी पैशांमध्ये कमी पैसे इन्व्हेस्ट करून जास्त पैसे कमावण्यासाठी खूप चांगला आहे पण इथे पाहिजे एक्सपिरियन्स जर इथे एक्सपिरियन्स नसेल तर इथे तुम्ही जाऊ शकत नाही बरोबर सो जे नवीन आहेत जे बिगिनर आहेत ज्यांना शेअर मार्केट विषयी काही माहिती नाही त्यांनी सहा महिने सेगमेंट मध्ये नाही सॉरी कमीत कमी तीन महिने डेरिवटिव्ह सेगमेंट कडे नाही जायचं किती कमीत कमी तीन महिने तीन महिने जर तुम्ही कन्सिस्टंटली काम करत आहात इक्विटीमध्ये तरच डिसिजन घ्यायचं डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये जाण्याचं नाहीतर तुमचा लॉस होईल आणि लॉस झाल्यानंतर शेअर मार्केटला बदनाम होईल की नाही शेअर मार्केट एक सत्ता आहे आपण चुकीचं करतो काय की आपण आधी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट कडे जातो नंतर इक्विटी कडे येतो हे चुकीचं आहे ओके आधी नंतर डेरिव्हेटिव्ह नंतर येते कमोडिटी सेगमेंट कमोडिटी कमोडिटी म्हणजे काय कमोडिटी म्हणजे गोल्ड सिल्वर धान्य जे पल्सेस आहे दाळा आहेत कॉटन आहे त्याच्यावरती ट्रेडिंग होते निकेल गोल्ड धातू जे असतात त्याच्यावरती ट्रेडिंग होते त्याला म्हणतात कमोडिटी मार्केट ओके सो कमोडिटी मार्केट वेगळं आहे मार्केट मार्केटमध्ये काम करण्यासाठी कॅपिटल जास्त पाहिजे म्हणजे पैसा खूप जास्त पाहिजे ओके सो ते पण चांगलं आहे पण त्याला कॅपिटल कमीत कमी आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपयापासून आपण त्याच्यात काम करू शकतो हो ओके आणि दुसरं आहे करन्सी मार्केट करन्सी म्हणजे चलन जे फॉरेन एक्सचेंजेस असतात ना आपले करन्सी जसं अमेरिकेचं डॉलर आहे जपानचं यान आहे ओके ते पण एक सेगमेंट आहे ओके करन्सी सेगमेंट ओके ते पण थोडस क्वाईट डिफिकल्ट आहे समजण्यासाठी सो शेअर मार्केटमध्ये हे चार सेगमेंट आहेत काम करायला तो सर्वात सोपं इझी आणि बेस्ट आणि मॅक्झिमम लोक ज्याच्यामध्ये काम करतात तो आहे इक्विटी सेगमेंट तो कुठला आहे इक्विटी इक्विटी इज ऑलवेज बेटर ओके सो हे झाले सेगमेंट वेगवेगळे काम करण्यासाठी सोपं आहे कुठलं इक्विटी सेगमेंट आता काम कशा प्रकार होते आणखी शेअर आपण दोन प्रकारे खरेदी करू शकतो शेअर आपण जर इक्विटी सेगमेंट मध्ये काम करायचं आहे तर शेअर आपण दोन प्रकारे खरेदी करू शकतो ओके कोणाचा तरी माईकचा आवाज येत आहे प्लीज माईक बंद करा ओके पहिलं म्हणजे आपण शेअर खरेदी करू शकतो शेअर खरेदी करायचा आणि त्याला आपल्याकडे आपण लाईफ साठी ठेवू शकतो लाईफ टाईम म्हणजे कितीही इवन आपण नसलो जरी तरी तो आपल्या अकाउंटमध्ये राहतो आपण नसलो जरी म्हणजे उद्या जर आपल्यासोबत बरं वेट झालं जर तो शेअर आपल्या नावानं असेल तरी तो आपल्याच नावानं राहील जोपर्यंत त्याला आपण विकत नाही तोपर्यंत ओके नाहीतर तो आपल्या वारसा हक्कानं आपल्या आपण ज्यांना नॉमिनी केलेला आहे त्यांना तो मिळेल बरोबर सो हे झालं एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ओके okay? दुसरं असते एक इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही वेगळे वर्ड यूज केले हे दोघांचाही अर्थ वेगळा आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय शेअर खरेदी करणं आणि त्याला आपल्या जवळ लॉंग साठी ठेवणं कितीही अनलिमिटेड साठी त्याला काही बंधन नाही तुम्ही त्याला म्हणजे आपण त्याला आपल्या मनाने कधीही विकू शकतो ओके खरेदी केल्यानंतर दुसरं असते इंट्राडे ते आहे त्याला म्हणतात ट्रेडिंग त्याच्यामध्ये काय असते मार्केटचा जो टाइमिंग आहे सव्वा नऊ ते साडेतीनचा ओके आपण सव्वाणूच्या नंतर शेअर किती वाजता खरेदी करू शकतो आपल्याला कंपल्सरी होऊन जाते त्याला साडेतीन वाजता विकणं आपल्याला साडेतीन वाजता त्याला काहीही करून विकावं लागते का विकावं लागते आणि का नियम आहे असा शेअर मार्केटनं ने, एक्सचेंज एक ने रूल बनवलेला आहे काय रूल बनवलेला आहे जर तुम्ही इंट्राडे साठी शेअर खरेदी करता म्हणजे जेव्हा आपण ऑर्डर बुकवरती शेअर ची ऑर्डर देतो तर त्या ऑर्डरमध्ये आपल्याला दोन ऑप्शन येतात त्या शेअरला तुम्हाला लॉंग साठी खरेदी करायचं आहे की इंट्राडे साठी खरेदी करायचं आहे तर जर मी इंट्राडे सिलेक्ट केलं तर त्या शेअरची प्राइस सपोज एअरटेलच्या शेअरची प्राइस तेराशे रुपये आहे तर तो शेअर मला मिळेल तीनशे रुपयाला ओके तीनशे रुपयाला तो शेअर मला मिळेल आणि रिमेनिंग जे पैसे आहेत एक हजार रुपये याची गॅरंटी कोण घेते तो घेते आपला ब्रोकर आता ब्रोकर म्हणजे कोण मग असे क्वेश्चन होता की ब्रोकर ग्रो वगैरे असे असा क्वेश्चन आला होता तो ब्रोकर म्हणजे काय की शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी जो मधला व्यक्ती आहे ओके कंपनी आणि आपल्या मधला जो व्यक्ती आहे कंपनी आणि आपल्या मधला जो व्यक्ती आहे तो आहे ब्रोकर म्हणजे आपलं सर्व ट्रान्झॅक्शन आणि सर्व डिटेल्स जर कोणाकडे असतील तर ते असतात आपल्या ब्रोकर कडे आपण डायरेक्टली कंपनीकडे जाऊन शेअर खरेदी करू शकत नाही मी जर म्हटलं मला रिलायन्सचे शेअर पाहिजे तर रिलायन्स मध्ये जाऊन आपण म्हणू शकत नाही रिलायन्सच्या ऑफिसमध्ये कि मला रिलायन्स तुमच्या कंपनीचे शेअर्स आहे नाही त्याचं बन सिस्टम बनलेला आहे काय सिस्टम बनलेला आहे की रिलायन्स कंपनी सेबीकडे रजिस्टर्ड आहे सेबी न एक, एक एक्सचेंज बनवलेलं आहे एक्सचेंज म्हणजे जिथं देवाण घेवाण होते ओके त्याला म्हणतात एक्सचेंज बरोबर सो so, जिथं देवाण घेवाण होते ते झालं एक्सचेंज या एक्सचेंज वरती आपला जो आपण आपला जो ब्रोकर आहे ब्रोकर म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण डायरेक्टली एक्सचेंज वरती जाऊ शकत नाही आपल्याला जायचं ते थ्रू ब्रोकर एक थर्ड पार्टी ब्रोकर म्हणजे थर्ड पार्टी त्या थर्ड पार्टी जी थर्ड पार्टी असते ती सेबीची नॉमिनेटेड असते किंवा सेबी न सेबीची ती ऑथराईज असते सेबीकडे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असते सेबीकडे त्यांचे पैसे खूप सारे पैसे डिपॉझिट असतात ओके आणि सेबीचं त्यांच्यावरती वाच असते कम्प्लिटली ओके त्याला म्हणतात ब्रोकर ओके मार्केटच्या भाषेत त्याला डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणतात आपल्या भाषेत त्याला आपण ब्रोकर म्हणतो या ब्रोकर कडे आपल्याला एक रजिस्ट्रेशन करायचं असते ज्याला आपण म्हणतो अकाउंट ब्रोकर आपल्याला एक आयडी देतो आणि पासवर्ड देतो जसा बँक अकाउंट नंबर असतो हो तसा एक आपला बँक अकाउंटचा जसा आयडी आहे इथला आपण तसा एक आयडी आपल्याला ब्रोकर देतो जर आपल्याला शेअर खरेदी करायचे आहेत शेअर जर आपल्याला खरेदी करायचे आहेत तर ब्रोकरला आपल्याला सांगावे लागते ब्रोकर आपली ऑर्डर एक्सचेंजला देतो जर मला एअरटेलचे शेअर खरेदी करायचे आहेत दहा तर मला ब्रोकरला सांगावं लागतं म्हणजे ब्रोकर मला ऑर्डर करायसाठी एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते माझी ऑर्डर जाते एक्सचेंजला बरोबर आणि ते सिस्टम असं चालते असे खूप सारे ब्रोकर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत खूप सारे आहेत आपण गुगलवर साधत सिम्पली टाकलं जरी की लिस्ट ऑफ ब्रोकर तरी गुगल आपल्याला इझिली सांगेल सो बेस्ट आपल्या देशात सध्या जे आहे सर्वात चांगलं चालत आहे ते आहे झिरो झिरोदा जे तुम्ही बघत आहात ना जे इंटरफेस बघत आहात सध्या माझ्या स्क्रीनवरती ते आहे सर्व झिरोदाचं झिरोदा काइट नावाचं एक मोठी फॉर्म आहे ते मोठे आपल्या देश सर्वात मोठे ब्रोकर आहेत त्याच्यानंतर ग्रो आहे एंजल वन आहे फाईव्ह पैसा आहे अपस्टॉक आहे असे खूप सारे लिस्टेड ब्रोकर आहेत ओके त्यांच्यामध्ये पण काही वेगळे प्रकार आहेत एक बैंक बैंक -से है। है फुल सर्व्हिस ब्रोकर असतो एक डिस्काउंट ब्रोकर असतो जसं बँक आहेत बँक ऍक्सिस बँक आहे आय बँक आहे एचडीएफसी बँक आहे ह्या पण ब्रोकरचं काम करतात या फुल सर्व्हिस ब्रोकर झाल्या ओके त्याला नंतर फुल सर्विस ब्रोकर दुसरा असतो डिस्काउंट ब्रोकर डिस्काउंट ब्रोकर म्हणजे ज्यांचे मी नाव आधी घेतले ते डिस्काउंट आणि फुल सर्व्हिस म्हणजे जे बँक आहेत ते फुल सर्व्हिस ब्रोकर फुल सर्व्हिस ब्रोकर जास्त चार्ज घेतात ऑब्विसली या ज्या सर्व जे ब्रोकर आहेत हे काम करण्यासाठी आपल्याकडून चार्जेस घेतात त्याला म्हणतात ब्रोकरेज ओके सो so, फुल सर्व्हिस ब्रोकर आपल्याकडून थोडा जास्त चार्जेस घेतो आणि डिस्काउंट ब्रोकर आपल्याकडून कमी चार्ज घेतो इट सो ब्रोकर आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे जर एअरटेलचा शेअर मला सकाळी साडे साडे नऊ सव्वा सा नऊ ला खरेदी करायचा आहे आणि मी ऑर्डर टाकतो इंट्राडेची ची ची ऑर्डर मी जेव्हा टाकतो हा शेअर मला मिळतो तीनशे रुपयाला आणि रिमेनिंग जे एक हजार रुपये हा माझे ब्रोकर पे करतो किंवा ब्रोकर त्याची जबाबदारी घेतो जर तो शेअर मी साडेतीन वाजेपर्यंत विकला नाही तर माझा जो ब्रोकर आहे तो त्याला विकून टाकतो म्हणजे आपण ज्या ब्रोकर अकाउंट आहे आपण जर त्या शेअरला खरेदी केलं तो शेअर जर आपण साडेतीन वाजेपर्यंत विकला नाही तर ब्रोकर त्याला विकतो का विकतो ब्रोकर ब्रोकरला आपण ऑथॉरिटी दिलेली असते शेअर विकण्याची आपण जेव्हा इंट्राडे ऑर्डर सिलेक्ट करतो इट मीन्स डायरेक्टली आपण ब्रोकरला आपल्या अकाउंटला हॅन्डल करण्याची ऑथॉरिटी दिलेली आहे इंट्राडे जेव्हा आपण शेअर खरेदी करतो शेअर आपण दोन प्रकारे खरेदी करू शकतो एक लॉंग टर्म ऑर्डर आणि एक इंट्राडे ऑर्डर जर इंट्राडे ऑर्डर सिलेक्ट केली आपण तर याचा अर्थ आपण ब्रोकरला आपला अकाउंट हँडल करण्याची परमिशन दिलेली आहे पण जेव्हा आपण लॉंग साठी शेअर खरेदी करतो तर ब्रोकर काय कोणीच आपल्या अकाउंटला हॅन्डल करू शकत नाही ओके okay? सो so, इंट्राडे मध्ये लोकांचं नुकसान होते का होते नुकसान विदाउट नॉलेज शेअर मार्केटमध्ये आले आणि इंट्राडे ऑर्डर सिलेक्ट केली इंट्राडे ऑर्डर सिलेक्ट करणं म्हणजे काय की जर तेराशे रुपयाचा शेअर जर मला तीनशे रुपयाला मिळत आहे तर कोणालाही वाटेल की मी काम करू मला ते घ्यायलाच पाहिजे पण इथं विदाऊट नॉलेज इथं काम करतात इंट्राडे सेगमेंट मध्ये म्हणजे सॉरी इंट्राडे ऑर्डर आणि इथे लोकांचा होतो लॉस कारण की आपल्याला जो डिसिजन घ्यायचं असते शेअरचं किंवा जे प्रॉफिट घ्यायचं असते ते साडेतीन वाजेपर्यंत घ्यायचं असते आणि साडेतीन वाजेपर्यंत आपला अभ्यास पक्का असला पाहिजे की या शेअरची प्राइस वाढेलच एवढा आपला पक्का अभ्यास असला पाहिजे की याची प्राइस साडेतीन पर्यंत काही करून वाढेलच जर याची प्राइस साडेतीन पर्यंत नाही वाढली तर आपल्याला जर लॉस झाला तर काय करणार मग आपल्याला त्या शेअरला लॉसमध्ये विकावं लागेल जर आपण स्वतः त्या शेअरला नाही विकलं तर आपला ब्रोकर त्याला विकेल का की आपण त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत एक हजार रुपये त्याने तेराशेचा शेअर आपल्याला तीनशे रुपयाला दिला आणि एक हजार रुपयाची त्यानं खात्री घेतली गॅरंटी घेतली मग ब्रोकर काय करतो की बाबा मी तुझा शेअर विकून टाकतो तू लॉस मध्ये आहेस ओके येस समजलं ब्रोकर बद्दल समजलं सेगमेंट समजलं कोणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारा हा मला हे विचारायचं आहे की समजा आपण येस yes, बोला विचारा सकाळी समजा सकाळी नाईन पण तुम्ही म्हटल्यानुसार एक शेअर विकत घेतला आणि तो मध्येच असा विकला तर मग तो ब्रोकरचा काय रोल राहणार नाही त्याच्यामध्ये yes, राहते ब्रोकरचा रोल ब्रोकरचा रोल राहतो ब्रोकरचा रोल कसा राहतो जर आपण त्याला आधी विकलं साडेतीनच्या आधी तर ब्रोकरचा काही रोल नाही त्याच्यामध्ये म्हणजे आपण स्वतः विकलेला आहे याच्यामध्ये ब्रोकरचा रोल का राहतो की ब्रोकर आपल्याकडून त्याचे चार्जेस घेतो पहिलं त्याला म्हणतात ब्रोकरेज ओके ब्रोकर आपल्याकडून वेगवेगळे चार्जेस घेतो मग अशी हा पण क्वेश्चन कोणी विचारला की कि ब्रोकरेज किती लागते तर झिरोदा म्हणजे ज्याच्याबद्दल मी बोलत आहो झिरोदा हा जो ब्रोकर आहे हा आपल्याकडून एका ऑर्डर साठी म्हणजे एक आपल्याला दोन ऑर्डर द्यायची असतात एक बाय करायची म्हणजे शेअर खरेदी करायची आणि दुसरी ऑर्डर द्यायची असते सेल करायची तर अशा दोन ऑर्डर असतात प्रत्येक ऑर्डरवरती आपल्याकडून तो वीस रुपये घेतो वीस वीस चाळीस रुपये प्लस मग अशी आणखी एक क्वेश्चन विचारला होता की टॅक्सेस टॅक्सेस आपल्याला प्रत्येक वेळेस द्यावे लागतात आपल्याला जीएसटी लागतो सरकारी नियमाप्रमाणे ओके जीएसटी टॅक्सेस एक्सचेंजचा जो चार्जेस आहे हे जेवढं काही हे सरकत चालते त्याला ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस ओके किंवा एक्सचेंज चार्जेस हे सर्व लागू आहेत सो एक एक दोन दोन रुपये त्याच्यासाठी लागतो टोटल जर आपण एक एक्झाम्पल जर मी म्हटलं की आपण जर शंभर रुपये जर आपल्याला प्रॉफिट झालेला आहे एखाद्या शेअरवरती ओके म्हणजे एक शेअर आपण खरेदी केला त्याच्यावरती मला जर शंभर रुपये प्रॉफिट झालेला आहे तर आपल्याला आपल्या हातात येईल फक्त पन्नास रुपये का वीस रुपये ब्रोकर घेऊन जाईल वीस वीस चाळीस रुपये वीस वीस चाळीस रुपये ब्रोकर घेईल आणि दहा रुपये सरकारी टॅक्सेस जातील ओके okay? सो so, आपल्याला साधारण पन्नास पंचावन्न रुपये नेट प्रॉफिट आपल्या अकाउंटमध्ये येईल याच्यात आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पण लागतो जे आय टी रिटर्न भरतात त्यांना याच्याबद्दल कदाचित माहिती असेल ओके तो जे शॉर्ट टर्मस जे, जे आपल्याला प्रॉफिट होता है ना तो टॅक्स पण याच्यामध्ये आपल्याला अप्लिकेबल आहे इट सो so, टॅक्स जो आहे तो अप्लिकेबल आहे आणि तो ब्रोकरला जात नाही तो जातो सरकारला येस क्लिअर येस 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 बरं हे इंट्राडे म्हणजे जसं बरेचसं मी बघितलं म्हणजे मी जॉईन त्याचसाठी केलं होतं yes. जनरली आमच्याकडे तेवढा शेअर मार्केटचा स्टडी नाही आणि वेळ पण नसतो मुळात कारण की बरेच जण वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये बिझी असतात तर आता बरेचसे मी माझे मित्र बघितले की म्हणजे इवन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत किंवा आय मध्ये आहेत ते yes. लोक बरेचसे आपला जॉब सोडून फुल टाइम शेअर मार्केटमध्ये गुंतलेत इन्वॉल्व्ह झालेत त्यामुळे माझा पण थोडासा इंटरेस्ट वाढला आणि माझे काही कलिग्स पण आहेत असं एखादं असेल यामध्ये जॉईन असेल बरीच असेल जॉईन केलं त्यांनी तर बरेचसे आहेत की जे एक अर्धा तास एक तास देतात स्वतःला थोडं yes, स्टडी yes. करतात आणि थोडंफार पैसे पार एव्हरी डे म्हणजे ऑलमोस्ट गेन करतात महिन्याचा जर ग्राफ बघितला तर ते असतात इंटरडे करणं असं म्हणजे अभ्यास करून करू शकतो का आपण मी आता सांगतो मला मग अशी आपण क्वेश्चन विचारला की सर तुमचा एक्सपिरियन्स किती आहे सो मी सांगतो आणि ते पण सांगतो मी स्टॉक मार्केटमध्ये लिटरली दोन हजार तेरापासून काम करतो ऍक्टिव्हली ओके दोन हजार सात पासून मी जॉब करत होतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एल एन टी माझी लास्ट कंपनी होती लार्सन अँड टुब्रो लार्सन अँड टुब्रो मध्ये जॉब करता करता म्हणजे दोन हजार बारा मध्ये मला स्टॉक मार्केट विषयी माहिती मिळाली म्हणजे जे काही माझे कलिग्स होते माझा मोस्ट ऑफ द टाइम जो जॉबचा गेला तो महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये सो राजस्थानी गुजराती जे लोक आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व आहेत तो त्या लोकांमध्ये राहून मला याच्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यांच्यासोबत राहून राहून मी शिकलो शेअर मार्केट सो दोन हजार पासून तर दोन हजार सतरा अठरा पर्यंत मी फुल टाइम मार्केटमध्ये काम करत होतो आणि इन्कम माझा एक सेकंडरी इन्कम सोर्स चालू होता माझ्या घरच्यांना पण माहिती नव्हतं हो की माझ्याकडे पैसे कशा प्रकारे कुठून येत आहेत नंतर असा एक पिरियड आला की माझ्या सॅलरीपेक्षा मला मार्केटमधून पैसे मिळायला लागले ला। सॅलरीपेक्षा जास्त एवढं वर्ष काम करून सो तेव्हा मी डिसिजन घेतलं की आता मार्केटला आता सोडायला पाहिजे म्हणजे सॉरी जॉबला सोडायला पाहिजे आणि आपण याला एक फुल टाइम इन्कम सोर्स आपण बनवू शकतो सो कन्क्लुजन हे आहे की तुम्हाला एक स्ट्रॉंग एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि तुम्हाला जॉब कधीपर्यंत सोडायचा नाही आहे जोपर्यंत तुमचं जे इन्कम आहे शेअर मार्केटचं तुमच्या सॅलरीच्या बरोबर येत नाही तोपर्यंत जर तुम्हाला असं वाटतंय की मला फुल टाइम शेअर मार्केटला इन्कम सोर्स बनवायचा आहे तर तुम्ही छोट्या छोट्या पैशांमध्ये आणि थोडा थोडा रोज टाइम देऊन याच्यात कन्सिस्टंटली काम करत राहायचं आहे सो कन्सिस्टंटली सी ही खूप मोठी की आहे जर तुम्ही एक काम करताय आज केलं लगेच नंतर दहा दिवसांनी केलं मग त्याच्यात गॅप घेतला तर त्याच्यात तुम्ही सक्सेस होणार तुम्हाला रोज याच्यात थोडं थोडं काम करावं लागेल रोज कधी लॉस पण होऊ शकतो तुम्हाला ओके रोज प्रॉफिटच होणार नाही पण तुम्हाला रोज ते काम करायचं आहे मग तुम्हाला एक रोज नवीन नवीन नॉलेज याच्यात मिळत राहील खूप सारे एक्सपिरियन्सेस येतील आणि एक लेवल अशी येईल तुमच्या लाईफमध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला रिअलाईज होईल फील होईल की नाही आता मला एक फुल टाईम याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे हे कोणी कितीही सांगितलं तर ते होत नाही काही गोष्टी अशा असतात की ते सेल्फ अंडरस्टँडिंगचे असतात ते स्वतः रिअलाईज होतात बरोबर म्हणजे त्याला आपण इलाइटमेंट म्हणतो म्हणजे एक असं म्हणतात ना की गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली होती म्हणजे ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे काय त्यांना स्वतः समजलं सर्व की आता काय करायचं आहे मला पुढे सेम तसं आपल्याला एक सिच्युएशन अशी येते लाईफमध्ये मध्ये कुठलेही कुठलंही काम असू द्या मग ते जॉब असो हो, बिझनेस असो हो, किंवा शेअर मार्केट असो आपल्याला स्वतःला कळते की मला याच्यात आता काय डिसिजन घ्यायचं आहे सो तुम्हाला ते रिअलाइज होईल तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमची सॅलरी जी आहे सॅलरीपेक्षा इथलं तुमचं इन्कम वाढेल वाढेल त्या दिवशी तुम्ही हा निर्णय घ्या जॉब सोडायचा बाकी तोपर्यंत कुणीही हे डिसिजन घ्यायचं नाही आणि विचार पण आणू नका बरोबर कारण की तुम्ही जे सॅलरी घेत आहात ते तुम्हाला दहा पंधरा वीस वर्ष एक्सपिरियन्स झालेले तुमच्या जॉबमध्ये आणि लगेच दोन तीन महिन्यासाठी तो एवढा मोठा जॉब तुम्ही सोडू नका ओके चालेल सो माझा जो एक्सपिरियन्स आहे मार्केटचा सा, तो साधारण दोन हजार पासूनचा आहे दोन हजार पासून मी क्लासेस घेत आहोत ओके सो क्लासेस तेव्हापासून माझे कंटिन्यू कंटिन्यू क्लासेस चालू असतात काही स्टुडंट पण इथं आपल्याला जॉईन झालेले आहेत आय थिंक स्टुडंट पैकी आहे का कोणी इथं आज येस सर मी आहे येस मॅडम येस वेलकम गुड मॉर्निंग सो स्टुडंट पण आहेत आता हे सांगितलं तुम सा, मी तुम्हाला ऑर्डर बद्दल माझा एक्सपिरियन्स पण सांगितलं आणि माझं जे आता एज्युकेशन स्टॉक मार्केटचं मी एन आय एम सर्टिफिकेशन घेतलेलं आहे जे सिक्युरिटीज मार्केट साठी जे शिकवण्यासाठी जे क्वालिफिकेशन लागते ते मी घेतलेलं आहे मी कोविडच्या पिरियडमध्ये आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून फंडामेंटल अनालिस काम म्हणजे फंडामेंटल अनालिसिस जे सर्टिफिकेशन आहे ते मी केलेलं आहे ओके सो त्याला म्हणतात जे फंडामेंटल अनालिसिस म्हणजे मी तुम्हाला जे दोन प्रकारचा जो अभ्यास सांगितला ना त्याचं जे सर्टिफिकेशन आहे ते मी आय आय टी धनबाद मधून घेतलेला आहे ओके सो so, uh, हे झालं माझं एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स आता शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपण इन्कम किंवा कुठल्या प्रकारचं आणखी काम करू शकतो एक झालं मी तुम्हाला शेअर मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करणं शेअर मध्ये मी शेअर घ्यायचे त्याला आपण लॉंग टर्म साठी ठेवू शकतो आता एखाद्या कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्ट करतो एखाद्या कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्ट करतो तर त्या कंपनीची काही प्रॉबेबिलिटी असते रिस्क असते की त्या कंपनीच्या शेअरची प्राइस खाली येऊ शकणार खाली येऊ शकते प्रोबॅबिलिटी आहे ओके रिक्स आहे की एखाद्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्या कंपनीच्या शेअरची प्राइस खाली येऊ शकते काय ये रिस्क आहे त्याच्यामध्ये किंवा कुठली कंपनी आहे अशी की ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहेत तुम्हाला रिलायन्स इन्फ्रा माहिती असेल रिलायन्स कुणाची अनिल अंबानींची माहिती आहे अनिल अंबानींची रिलायन्स त्या कंपनीमध्ये खूप सारा प्रॉब्लेम झालेले आहेत एक काळ असा होता की त्यांच्या कंपनीच्या शेअरची प्राइस आठशे रुपयापर्यंत होती आज त्या कंपनीच्या शेअरची प्राइस आठ रुपयापेक्षा पण कमी आहे ओके म्हणजे इथे प्रॉब्लेम झाला बरोबर काही लोकांना व्हिडिओकॉन माहिती असेल व्हिडिओकॉन व्हिडिओकॉन जे टेलिव्हिजन साठी ज्यांनी खूप मोठे रि आणलं आपल्या देशामध्ये दे। म्हणजे पहिली कलर टीव्ही आपल्या देशात आणली व्हिडिओ कॉन सो व्हिडिओकॉन कंपनी जी आहे ती शेअर मार्केटमधून बाहेर पडलेली आहे ओके त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम समोर आले मॅनेजमेंटचे सेबी ने त्या कंपनीला बाहेर काढली बरोबर एच एम टी पण माहिती मी जे पॉप्युलर आहे जे नावं माहिती आहेत मी तेच नावं तुम्हाला सांगत अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ओके एच एम टी एच एम टी आज व्हॅनिश झालेली आहे कुठंच दिसत नाही एच एम टी खूप नावाजलेली कंपनी होती ओके नंतर एक नाव आहे ते येस बँकेचं येस बँक जी अजूनही शेअर मार्केटमध्ये आहे पण येस बँकेवरती खूप सारे रिस्ट्रिक्शन सेबी ने लावलेले बंधन सेबी न टाकलेले आहेत त्यांच्या शेअरची जी प्राइस आहे ती एका मध्ये रेंज आहे म्हणजे ट्रेड होत आहे त्यांच्या प्राइस मध्ये जास्त मोमेंटम नाही येत आहे त्यांची प्राइस एक काळ असं होतं की चारशे रुपये होती आज त्या कंपनीच्या शेअरची प्राइस पंधरा वीस रुपयाच्या दरम्यान आहे सो हे काही ड्रॉबॅक्स आहेत ओके टेन पर्सेंट ड्रॉबॅक नाईन्टी पर्सेंट प्लस पॉईंट आहेत शेअर मार्केटचे समोर टेन पर्सेंट जे ड्रॉबॅक्स आहेत ते एवढ्या चांगल्या प्रकारे लोक सांगतात शेअर मार्केट विषयी की आपण त्याला बळी पडतो आपला जो माइंड आहे ना सबकॉन्शियस माइंड जे अंतर्मन जे आहे आपलं ते चुकीच्या गोष्टीला लवकर एक्सेप्ट करते आपल्याला चुकीची गोष्ट कोणी सांगूत चुगली ज्याला म्हणतात चुकीची गोष्ट किंवा चुगली किंवा कोणाच्या विषयी निगेटिव्ह पॉईंट ते आपण लवकर एक्सेप्ट करतो त्याच्याबद्दल विचार पण करत नाही हा जे सांगतोय किती खरं आहे किती खोट आहे किती सत्यता आहे याच्याबद्दल आपण बिलकुल विचार करत नाही कारण की आपल्या माइंडला आपण तशा प्रकारे प्रिपेअर केलेलं असते आपल्या मनात लहानपणापासून भीती घालून दिलेल्या असतात की अरे बाबा तिकडे जाऊ नको तिकडे भूत आहे रोडवर जाऊ नको तिकडे मोठा तो त्या गोष्टी भीतीमुळे आपल्या माइंडमध्ये बसलेल्या आहेत आणि आपल्या माइंडला सवय पडलेली आहे चुकीच्या गोष्टी लवकर एक्सेप्ट करण्याची बरोबर सो असेच काही शेअर लोकांनी खूप जे ड्रॉबॅक ड्रॉबॅक प्रत्येक गोष्टीत असतात बरोबर तर जे ड्रॉबॅक्स आहेत ना त्याला खूप मोठं करून सांगितलेलं आहे तसं बिलकुल नाही आहे ओके मी तुमच्या समोर एक्झाम्पल आहो आणि असे खूप सारे लोक आहेत की जे शेअर मार्केटमध्ये काम करून खूप लोकांनी पैसा कमावलेला आहे खूप सारे लोक आहेत बरोबर तुम्हाला मेहनत करायची आहे फक्त मेहनत कुठं करायची आहे जशी तुम्ही तुमच्या जॉबमध्ये में मेहनत करता रोज आठ ते दहा तास तिथं काम करता बॉस सोबत भांडण करतो आपण त्यांना शिवाय देतो आपण त्यांच्या शिवाय खातो आता का मी काय सांगतोय तुम्ही जॉब केलेला आहे खूप वर्ष म्हणून मला या गोष्टी माहिती आहेत ओके सो तिथं जसं आपण वेळ देतो डेडिकेटेडली ते काम करतो त्यांचे जे टास्क दिलेले आहे त्यांचे जे वर्क दिलेलं आहे जे असाइनमेंट दिलेलं आहे जो प्रोग्राम दिलेला आहे ते आपण फुलफिल करतो बरोबर तिथं ते डेडिकेशन आपल्याला इथं द्यायचं आहे मध्ये जर आपण काही बिझनेस असेल आपला त्या बिझनेस मध्ये जे आपण डेडिकेशन देतो बिझनेस करण्यासाठी ते डेडिकेशन इथं द्यायचं आहे नाहीतर काय होते शेअर मार्केटमध्ये विषयी माइंडसेट काय बनतो मी माझं डिमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे दोन कंपनीचे शेअर घेतले विकत दोन चार हजार रुपये इन्व्हेस्ट केले माझे पैसे दोन दिवसात डबल झाले पाहिजेत असा माइंडसेट बनतो लोकांचा असा माइंडसेट नाही पाहिजे जर आपण आपल्या सॅलरीसाठी तीस दिवस थांबू शकतो तर शेअर मार्केटमध्ये का नाही थांबू शकतो तीस दिवसासाठी एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर हा माइंडसेट बनायला पाहिजे आपला माइंडसेट इथे असा नाही आपला माइंडसेट कसा आहे इन्व्हेस्टमेंट केली लगेच एका दिवसात पैसा डबल तसं नाही हो होईल हा माइंडसेट ज्यांचा आहे शेअर मार्केट त्यांच्यासाठी नाही ते लोक कधी शेअर मार्केटमध्ये सक्सेस होतील नाही त्यांच्यासाठी ड्रीम इलेव्हन क्रिकेटचा सट्टा तो बेस्ट आहे बरोबर सो so, हे झालं जनरल आणि सायकोलॉजिकल फॅक्ट जे आहेत शेअर मार्केट विषयी ते आता शेअर मार्केटमध्ये असा एक कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचा पैसा कधीच बुडणार नाही कधीच नाही no no. नो मीन्स नो कधीच नाही मी एक रेकॉर्डेड व्हिडिओ क्लासमध्ये सांगतोय की अशा एक कॉन्सेप्ट आहे असा एक फॉर्मॅट आहे ज्याच्यात जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर तुमचा पैसा कधीच बुडणार नाही कधीच नाही ओके कंपनीमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले आता मी जसं थोड्या वेळ पूर्वी सांगितलं की कंपनीमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले तर कंपनीची झिरो होण्याची कंपनी बुडण्याची प्रोबेबिलिटी आहे थोडीफार जे की दहा टक्के मी तुम्हाला सांगितलं आउट ऑफ हंड्रेड पण असा एक कॉन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये तुमचा पैसा कधीच बुडणार नाही मार्केटच्या भाषेत त्याला ईटीएफ म्हणतात ईटीएफ इन्व्हेस्टमेंट ईटीएफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ईटीएफचा फुल फॉर्म होतो एक्सचेंज ट्रेडेड फंड काय होतो फुल फॉर्म एक्सचेंज ट्रेडेड फंड जो आपल्या देशामध्ये दोन हजार पाच ते दोन हजार सहा मध्ये झाला त्या, ते आणि नव्याण्णव टक्के लोकांना शेअर मार्केटमध्ये जे अजूनही काम करतात त्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांना अजून हा कॉन्सेप्ट माहिती नाही एक तर शेअर मार्केटच लोकांना माहिती नाही आपल्या देशाचं जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या नऊ टक्के लोक शेअर मार्केटमध्ये आहेत पॉप्युलेशनच्या फक्त नऊ टक्के लोक अमेरिकेचे सत्तर टक्के लोक शेअर मार्केटमध्ये आहेत पासष्ट ते सत्तर टक्के लोक आणि आपल्या देशाचे फक्त नऊ ते दहा टक्के लोक शेअर मार्केटमध्ये आहेत त्याच्यातही मी जो कॉन्सेप्ट तुम्हाला आता सांगितला मी ईटीएफ ईटीएफ मध्ये हे जे नऊ टक्के लोक मार्केटमध्ये काम करत आहेत त्याच्यातल्या नऊ टक्के लोकांपैकी नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही ईटीएफ काय आहे तर ईटीएफ मध्ये जर तुम्ही पैसा इन्व्हेस्ट केला तर तुमचा पैसा कधीच लॉस मध्ये जाणार नाही कधीच तुमचा पैसा मध्ये जाणार नाही स्टुडंट पैकी कोणी आहे का आता सध्या जे सध्या ईटीएफ वर काम करत आहेत क्लास मध्ये आजच्या मध्ये मी ऍक्च्युली स्टुडंटला म्हटलं होतं की अटेंड नका करू ओके बोलू शकते स्टुडंट पैकी आहे का कोणी मला नाव बघू द्या जे वर काम करत आहेत कोणी नाही हर्षद सर बोला माझ्याशी काळे सर हो सर हो सर बघतोय मी ओके ईटीएफ मध्ये करताना हो ए टी एफ मध्ये म्हणजे करतो मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे आतापर्यंत माझा कधी प्रॉब्लम झालेला नाहीये ईटीएफ मध्ये गुड सर गुड मॅडम तरुण मॅडम नाही सर मी आता सध्या कंपनीमध्ये नाही का ओके 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 खर्चेच सर केलंय माझ्या जवळ साधारण दोन अडीच वर्षापासून माझ्याशी कनेक्टेड आहेत दोघे हस्बैंड वाईफ कनेक्टेड आहेत त्यांच्या मिसेस हाऊस वाईफ आहेत गृहिणी आहेत आणि सरचा काही बिझनेस आहे तर मॅडम रोज आ, सर तुम्ही किती इन्कम घेता रोज शेअर मार्केट मधून मॅडम आणि तुम्ही, तुम्ही दोघांत दो दो चौदा ते पंधरा हजार डेली डेली चौदा ते पंधरा हजार रुपये घेतात रोज दोघही जण मॅडम तर एवढ्या हंबल झालेल्या की ते त्यांना ते सरप्राईज आहेत त्यांच्या ते मिसेस की मी गुन्हे <sharp> आणि मी मला सर तुम्ही एका मोठ्या इन्कम सोर्स वरती तुम्ही लावले पण त्यांच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत आहे त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे खूप अभ्यास केला जे मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी कॉमार कॉमर्स म्हटलं आणि फुलस्टॉपला फुलस्टॉप म्हटलं प्रत्येक गोष्ट त्यांनी माझी माइंडमध्ये साठवून ठेवली एवढा त्यांनी अभ्यास केला आणि ते चांगला इन्कम सोर्स त्यांनी जनरेट केलेला आहे बरोबर पुण्याच्या आहे ना तुम्ही सर हो सर चालेल दोन हजार एकवीस पासून सर स्टुडंट आहेत ना हा तुम्ही दोन हजार एकवीस पासून हर्षद सर आणि त्यांच्या मिसेस दोघांनीही माझ्या आमच्याकडे शिकलेल्या आहेत आणि त्यांची मेहनत आहे ओके स्वतः त्यांची मेहनत आहे डेडिकेशन आहे आणि लक फॅक्टर आहे लक लग... ला पण आपल्याला ऍड करता आलं पाहिजे आपल्या मेहनतीमध्ये जर आपण लक ऍड नाही केलं प्रत्येक गोष्टीला जर आपल्या हार्डवर्कला जर आपण म्हटलं की माझंच हार्डवर्क आहे माझं हार्डवर्क आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तर आपल्याला थोडस इगो येतो थो त्याच्यामध्ये माणसामध्ये ओके सो प्रत्येक गोष्टीत आपला हार्डवर्क ऍड नाही करायचं दहा टक्के लकला पण ऍड करायचं म्हणजे आपल्याला कळेल की की नाही बाबा मला सर्व काही येत नाही माझं लक पण त्याच्यामध्ये ऍड झाले नाही तर जो ह्युमन ना जे आहे जे माणूस जो आहे ना तो हवेत उडतो मग असं नाही झालं पाहिजे ओके सो ईटीएफ वरती मी तुम्हाला सांगतो ईटीएफ म्हणजे फंड आता हे काय असते एक्सचेंज ट्रेडेट फंड म्हणजे हे एक्सचेंज इंट्रोड्यूस केलेला एक फंड आहे ओके फंड एक्सचेंज ने इंट्रोड्यूस केलेला फंड आहे की सपोज आता शेअर मार्केटमध्ये जे साडेसात हजार कंपनीज आहे साडेसात हजार कंपनीज आहेत त्या साडेसात हजार कंपनीज पैकी न दोन अ इंडेक्स बनवले इंडेक्स म्हणजे एक प्रकारची सूची असते ओके आपण जसं आपलं पुस्तक असते ना बुक असते ना पुस्तकाला कसं आतमध्ये खूप सारे चॅप्टर्स असतात आणि पहिलं पेज असते त्याला म्हणतो आपण सूची म्हणतो बरोबर तसं एकशे दोन सूच्या बनवल्या दोन इंडेक्स बनवलेले आहेत ओके दोन इंडेक्स बनवलेले आहेत एक आहे निफ्टी फिफ्टी आणि दुसरं आहे सेन्सेक्स तुम्ही हे नावं आपण हे नावं खूप आधीपासून ऐकत असू निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स कोणी ऐकले नाहीत हे नावं किंवा कोणाला माहिती आहेत मला सांगा बरं yes, निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेस ऐकलेला आहे का नवं हे येस कोणी ऐकलं नाही निफ्टी फिफ्टी माहिती नाही निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स गोला किंवा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा नाही माहिती येस माहिती आहे निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स सो निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन इंडेक्स आहेत ओके okay? आता इंडेक्स म्हणजे काय एक्सचेंज न काय केलेलं आहे की ज्या टोटल कंपनीज आहेत शेअर मार्केटमध्ये मा निफ्टी फिफ्टी निफ्टी म्हणजे एन आय एफ टी वाय निफ्टी ओके okay? निफ्टी फिफ्टी फिफ्टी म्हणजे पन्नास नॅशनल स्टॉक एक्सचेंज टॉप फिफ्टी कंपनीज ओके okay? निफ्टी फिफ्टीचा अर्थ होतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज टॉप फिफ्टी कंपनीज ओके okay? सो याच्यामध्ये टॉप फिफ्टी कंपनीज आहेत कशाच्या नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज आहेत त्याला म्हणतात एन ओके मी ती वेबसाईट ओपन करतोय ची सो याच्यामध्ये टॉप फिफ्टी कंपनीज आहेत ओके सो ही एन इंडिया इंडियाची वेबसाईट आहे ही वेबसाईट एकच आहे आपल्या भारतात की जे आपल्याला पैसे कमावून देते नाही तर तुम्ही आपण खूप सारे वेबसाईट बघितले असतील जे पैसे कमावून देत नाही ही एकच वेबसाईट आहे जे पैशाचा खजाना आहे ज्यांना ही वेबसाईट समजली त्यांनी पैसे कमावले ओके ही वेबसाईट जी आहे ना याचं टर्न ओव्हर हो आहे चार लाख कोटी पेक्षा जास्त किती आहे मोर दॅन फोर लॅक करोड या वेबसाईटचं जे टर्न ओवर आहे ही एनएसी इंडियाची वेबसाईट आहे ज्याला एक्सचेंज आपण म्हणतो ओके या एक्सचेंज वरती सर्व अभ्यास होते इथं सर्व कंपन्यांचा डेटा तुम्हाला मिळेल कुठलीही कंपनी असो कुठलीही कंपनी ती कंपनी जेव्हापासून जन्म झाला आतापर्यंत कंपनीची पूर्ण हिस्ट्री बिब्लोग्राफी तुम्हाला या एनएसी इंडियाच्या वेबसाईट वरती मिळू शकते बरोबर सो एक्सचेंज न काय केलेलं आहे टॉप फिफ्टी कंपन्या एक टॉप फिफ्टी कंपन्या सा एक इंडेक्स बनवला ओके त्याला म्हणतात निफ्टी फिफ्टी फिफ्टी कंपन्या कुठल्या ज्या टॉपच्या आहेत शेअर मार्केटमधल्या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत त्याला म्हणतात निफ्टी फिफ्टी इंडेक्स आता जेव्हा मी असं म्हणतो की मी माझे पैसे ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करत आहो माझे पैसे मी जेव्हा ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करत आहो ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करत आहो म्हणजे मी कुठल्या तरी इंडेक्स मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करत आहोत इंडेक्स म्हणजे साठी हा एक निफ्टी फिफ्टी इंडेक्स आहे आणि मी जेव्हा म्हणतो की माझे पैसे मी ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतोय तर माझे पैसे मी या टॉप पन्नास कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत आहो म्हणजे माझ्याकडे सपोज मी म्हटलं दहा हजार रुपये आहेत आणि मला दहा हजार रुपये ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि ते ईटीएफचं नाव आहे ईटीएफ चे वेगवेगळे नाव आहेत मी तुम्हाला सोपं नाव सांगतो ईटीएफचं नाव आहे सपोज निफ्टी ईटीएफ निफ्टी फिफ्टी ईटीएफ मध्ये जर माझे पैसे मी इन्व्हेस्ट करत आहो तर माझा पैसा मी कुठं टाकत आहो या पन्नास कंपन्यांवरती कुठं टाकत आहो पन्नास कंपन्यांवरती म्हणजे माझे जे दहा हजार रुपये जातील ते एका कुठल्या कंपनीकडे नाही जातील माझे दहा हजार कुठे जातील या पन्नास कंपन्यांना डिस्ट्रीब्युट होतील त्यांच्या वेटेजनुसार त्यांच्या वेटेजनुसार म्हणजे जी कंपनी जास्त मोठी आहे त्या कंपनीला जास्त पैसे जातील जी कंपनी छोटी आहे त्या कंपनीला थोडे कमी जातील जी आणखी छोटी आहे त्याला आणखी कमी पैसे जातील ओके okay? सो so, मी जेव्हा ए टी एफ मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा माझा पैसा या पन्नास कंपन्यांना जाईल ओके okay? आणि मी मी असं का म्हणतोय की याचे पैसे का बुडणार नाहीत कारण की याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करणं म्हणजे टॉपच्या पन्नास कंपन्या आणि टॉपच्या पन्नास कंपन्या म्हणजे इंडियन इकॉनॉमीचा बॅकबोन आहे शेअर मार्केट शेअर मार्केट कधीच बुडणार नाही एक तर जग बुडेल देश बुडेल त्याच्यासोबत शेअर मार्केट बुडेल शेअर मार्केट कधीच बंद होणार नाही कोविडमध्ये सर्व बंद होतं सगळं जग बंद होतं पण फक्त स्टॉक मार्केट चालू होतं माहिती सगळं बंद होतं फक्त स्टॉक मार्केट चालू होतं बरोबर सो शेअर मार्केट कधीच बंद होणार नाही आपल्या देशाचा शेअर मार्केटचा जो इतिहास आहे तो एकशे तीस वर्षाचा आहे आपल्या देशाचं जे स्टॉक मार्केट आहे बीएससी जे एक्सचेंज आहे ते एकशे तीस वर्षे जुनं आहे ओके आणि नाईन्टीन नाईन्टी टू ला इकॉनॉमी ओपन झाली त्यामुळे सर्व लोकांना याच्यात पार्टिसिपेट करायला संधी मिळालेली आहे सो स्टॉक मार्केट कधीच बंद होणार नाही म्हणजे आपण आपले पैसे ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतोय म्हणजे आपण आपल्या मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय एका कुठल्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत नाही आहे म्हणजे म्हणून तिथं पैसे बुडण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ते शून्य टक्के आहे ईटीएफ मध्ये पैसा इन्व्हेस्ट करणं तुम्ही सेफ ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट करत आहात ओके इथून पैसा कधीच बुडणार नाही आणि ईटीएफ चे जे रिटर्न्स आहेत तुम्ही सरप्राईज होऊन जाणार की ईटीएफ मध्ये किती किती रिटर्न्स मिळत आहेत रिटर्न्स म्हणजे प्रॉफिट आता शेअर मार्केटमधून किती प्रॉफिट मिळते तुम्हाला मी दाखवतो ओके दाखवतो एक कुठली कंपनी सपोज मी तुम्हाला कंपन्यांचं दाखवतो आधी मग कंपन्यांचं दाखवतो आता ईटीएफ चे नाव थोडेसे वेगवेगळे आहेत थोडेसे तुम्हाला ते कन्फ्युज करू शकतील नाव ओके okay. हा एक ईटीएफ आहे याचं नाव आहे सी ईटीएफ काय नाव आहे सी ओके सी ईटीएफ आहे या ईटीएफ चे या ईटीएफ न एक वर्षभरात किती रिटर्न दिलेले आहेत हे सेफ रिटर्न आहेत गुंतवणुकीवरती इंट्राडे ट्रेडिंग वरती नाही सेफ रिटर्न दिलेले आहेत एक वर्षात किती टक्के दिलेले आहेत सांगा इथे बघा रिटर्न किती दिसत आहे सांगा चॅट मध्ये सांगा 99 .84%. 99 .84%, जर एक वर्ष आधी दहा हजार केले असते तर किती झाले असते ऑलमोस्ट वीस झाले असते बरोबर सेफली फक्त इन्व्हेस्टमेंट होती इन्व्हेस्टमेंट होती ट्रेडिंग नाही इन्व्हेस्ट करायचं वर्षभरानंतर जर चेक केलं असत तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो वीस हजार रुपयाचा झाला असतात बरोबर हा आहे सीपीएससी एटीएफ आता सीपीएससी एटीएफ मी का दाखवला तुम्हाला की आपल्या देशाचा आहे ना आपल्या देशातल्या लोकांचा सरकारवरती जास्त भरसा असतो सरकारी कंपन्यांवरती ओके ईटीएफ फुल फॉर्म सीपीएससी चा फुल फॉर्म मी तुम्हाला दाखवतो सीपीएससी मध्ये ईटीएफ म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज ग्रुप ऑफ कंपनीज आणि सीपीएससी मध्ये कुठल्या कंपनीज आहेत बघा इथे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे सेंट्रल पब्लिक सेक्टर मधल्या कंपनीज याच्यामध्ये आहेत सरकारी कंपन्या सर्व ज्या सरकारी कंपन्या आहेत ना त्या सर्व कंपन्या इथे आहेत सेंट्रल पब्लिक सेक्टर मधल्या कुठली कुठली आहेत त्या कंपन्याच्या नाव पण मी तुम्हाला दाखवतो ओके okay? इथे गुगल वरती मी मनाने नाही काढत आहो ओके okay? कुठल्या कंपन्या आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो वन मिनिट मनी कंट्रोलची वेबसाईट आहे म्युच्युअल फंड मनी कंट्रोल आल्यानंतर आणि इथं ए टी एफ परफॉर्मन्स आणि इथं सीपीएससी ईटीएफ मी ओपन केलं आहे थोडस फास्ट करतोय मी ओके इथे बघा सीपीएसी ईटीएफ मध्ये कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत ही एक थर्ड पार्टी वेबसाईट आहे त्यामुळे ऍड येतात ओके okay? हे बघा एनटीपीसी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ओएनजीसी कोल इंडिया बीईएल भारत इलेक्ट्रॉनिक्स एन एचबीसी ऑइल इंडिया एनबीसीसी एच जीवेन कोचिंग शीपॅड ह्या सर्व सेंट्रल पब्लिक सेक्टरच्या कंपन्या आहेत सेंट्रल पब्लिक सेक्टर म्हणजे ज्याला आपण पीयूसी म्हणतो ओके त्या सर्व कंपन्या आहेत म्हणजे जेव्हा मी सीपीएसी ईटीएफ मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय इट मीन्स माझा पैसा कुठं जात आहे या कंपन्यांमध्ये जात आहे बरोबर मग तुम्हाला वाटतं का या कंपन्या बंद होतील सरकारी तुमच्यापैकी जर कोण या कंपनीमध्ये जॉब करत असेल सांगा बरं ही कंपनी बंद होईल का नाही आपला पैसा कुठं जाईल या ठिकाणी जाईल कुठले कुठले आहे या सर्व सेंट्रलच्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये सरकारचे पण खूप सारे पैसे आहे बरोबर सो so, दुसरा एक तुम्हाला दाखवतो इथं सीपीएसी टी एफ झाला हा एक ईटीएफ एफ आहे टॉप पन्नास कंपन्यांचा ओके याचं एक वर्षाचा रिटर्न बघू किती आहे याच एक वर्षाचं रिटर्न हे सर्वात सेफ आहे ओके बावीस टक्के वर्षभराचं रिटर्न बावीस टक्के एफडी पेक्षा जास्त शेअर मार्केटला आपल्याला कम्पेअर करायचं आहे फक्त एफडी सोबत एफडी जर आपल्याला सात्यात टक्के देत आहे तर एफडी मध्ये जर मी एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते एक वर्ष आधी तर मला सात्या आठ पर्सेंट मिळाले असते जास्तीत जास्त तेच जर मी माझ्या निफ्टी इंडेक्स मध्ये जर पैसे टाकले असते म्हणजे निफ्टी ईटीएफ मध्ये तर कुठं बावीस टक्के रिटर्न्स आले असते सो हा आहे ईटीएफ सो ईटीएफ मध्ये पैसा कधीच तुमचा लॉसमध्ये जाणार नाही बरोबर ईटीएफचा चा पैसा कधीच लॉसमध्ये जाणार नाही आणखी एक तुम्हाला दाखवतो ईटीएफ तु ओके जो की था? या एटीएफचं नाव आहे मोतीलाल ओसवाल नॅसडॅक हंड्रेड ईटीएफ मोतीलाल ओसवाल मोतीलाल ओसवाल एक फॉर्म आहे ओके आणि ती फॉर्म हा ईटीएफ हँडल करते नॅसडॅक हंड्रेड नॅसडॅक काय आहे नॅसडॅक अमेरिकेचा इंडेक्स आहे नॅसडॅक ओके आपल्या देशात जसं स्टॉक मार्केटमध्ये एनई सी आहे बीएससी आहे म्हणजे सेन्सेक्स आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे तसं अमेरिकेमध्ये नॅसडॅक आहे हंड्रेड म्हणजे तिथल्या शंभर कंपन्या बरोबर सो याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ऍपल आहे मायक्रोसॉफ्ट आहे बरोबर ऍपल मायक्रोसॉफ्ट आहे अशा खूप साऱ्या अमेरिकन कंपनीज आहेत ओके सो so, त्यामध्ये अमेरिकन कंपनीज आहेत आणि त्यांना एक वर्षभराचं रिटर्न किती दिलेला आहे अमेरिकन कंपन्यांनी थर्टी एट पर्सेंट थर्टी एट पर्सेंट अमेरिकन कंपन्यांनी रिटर्न दिलेला आहे म्हणजे आपल्या देशातून आपण विदेशातल्या स्टॉक मार्केटमध्ये पण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो ज्याच्यासाठी ईटीएफ हा सर्वात सेफ मोड आहे डायरेक्टली पैसे आपण बाहेरच्या मार्केटमध्ये पैसे टाकू शकत नाही खूप जास्त टॅक्सेस आपल्याला लागतात पण ईटीएफच्या थ्रू जर आपण बाहेरच्या कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला तर आपल्याला टॅक्सेस कमी लागतात त्याच्यामध्ये ऍपल आहे फेसबुक आहे नंतर अमेझॉन आहे अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत टॉपच्या शंभर कंपनीज आहेत अमेरिकेच्या आणि अमेरिकेच्या शेअर मार्केटचं जे टर्न आहे हो ते आहे फोर्टी एट करोड किती अठ्ठेचाळीस लाख कोटी आपल्या देशाच्या शेअर मार्केटचा टर्न आहे चार लाख कोटी किती चार लाख कोटी अमेरिकेच्या एक्सचेंज किती टर्न आहे अठ्ठेचाळीस लाख कोटी सो अमेरिकेचा मार्केट खूप मोठा आहे म्हणजे एक नंबरवरती आहे जगात दोन नंबर ती आहे चीन तीन ती जपान चार नंबरवरती आपला देश ओके सो आपल्या देशातलं जे स्टॉक मार्केट आहे ते जगात चौथ्या नंबरवरती आलेलं आहे ओके जे कोविड नंतर आलेलं आहे चालेल सो काही क्वेश्चन काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला विचारा नाही चालेल सो so, सर म्युच्युअल फंड ई टी मध्ये काय फरक जाणवतो का कशामध्ये म्युच्युअल फंड येस खूप चांगला क्वेश्चन आहे येस खूप जास्त फरक आहे ओके आणि चांगला फरक आहे खूप जास्त तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करता तर म्युच्युअल फंड वाले ते इथं डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इथं पैसा इन्व्हेस्ट करतात तुम्ही ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करता म्हणजे म्युच्युअल फंडला पैसे न देता म्हणजे एसआयपी करता म्युच्युअल फंड करता म्हणजे आपला पैसा आपण थर्ड पार्टीला देतो एका तो त्याच्या त्याच्याबद्दल आपल्याकडून कमिशन घेतो म्हणजे चार्जेस घेतो ओके गे? त्याला म्हणतात एक्सपेन्स रेशिओ जो एक टक्के दोन टक्के असू शकतो बरोबर सो एक टक्के दोन टक्के एक्सपेन्स रेशिओ घेतो आणि ते रिटर्न पण आपल्याला कमी देतात बरोबर चौदा पंधरा टक्के म्युच्युअल फंडचे रिटर्न्स आहेत तो वार्षिक तोच जर पैसा आपण डायरेक्टली ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट केला तर आपल्याला कमीत कमी, कमी पंधरा वीस तीस चाळीस पन्नास शंभर टक्के रिटर्न मिळणारच मिळणार आपल्याला फक्त ते सिस्टम समजून घ्यायचं आहे एकदा शिकून घेतलं नंतर त्याच्यावरती आयुष्यभर काम करायचं आहे बरोबर सो ईटीएफ इज ऑलवेज बेटर दॅन म्युच्युअल फंड ओके म्युच्युअल फंड कडे कोणी जाणार नाही ईटीएफ जर तुम्ही करायला लागले तर येस चालेल सो हे सगळं सिस्टम तुम्हाला जर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे शिकून घ्यायचं आहे सर्वांचं स्वागत आहे क्लासेस मध्ये बोला हॅलो सर बोला तर मला पूर्ण पूर्ण क्लासेस क्लासे शिकायचे असेल तुमच्याकडे त्याची माहिती सांगतो सांगतो मी तेच सांगतो ओके सो हे जर सर्व सिस्टम तुम्हाला टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस चार्ट ईटीएफ विदेशी मार्केट देशी मार्केट चार्ट पॅटर्न uh, हे जे जे प्रकार आहेत बायिंग सेलिंग इंट्राडे लॉन्ग टर्म याच्यासाठी आमचा एक डेडिकेटेड क्लास आहे कोर्स आहे जो की एक महिन्याचा कोर्स आहे जो उद्यापासून चालू होत आहे डेडिकेटेड कोर्स आहे एक महिन्याचा सा, संध्याकाळी साडेसहा ते साडेसातचा सा चा आहे मी जसा तुमच्याशी आता बोलत आहो तसंच तो क्लास रोज होतो म्हणजे झूम वरून झूमची लिंक शेअर करतो झूमच्या लिंकवरून तो आमचा क्लास होते एक महिन्यासाठी क्लास जॉईन केल्यानंतर तो आमच्या स्टुडंटच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करून घेतले जाते ज्याच्यात आम्ही रेग्युलर गाईड करतो आणि क्लासमध्ये आम्ही पंधरा स्टुडंटला ऍडमिशन देतो फक्त एका वेळेस पंधरा पेक्षा जास्त आम्ही घेत नाही का की सर्वांना वन टू वन समजलं पाहिजे वन टू वन शिकवतो सर्वांना सर्वांना समजेपर्यंत शिकवतो वन टू वन सो जो क्लास आहे तो उद्यापासून चालू होत आहे आणि जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल ओके येस सांगतो तुम्हाला ओके हा जो कॉन्सेप्ट सांगणार आहे क्लासमध्ये तो आहे इक्विटी सेगमेंट म्हणजे जो क्लास उद्यापासून चालू होता तो आहे इक्विटी सेगमेंट आमचा दुसरा जो क्लास होतो तो आहे डेरिवेटिव्ह सेगमेंट जे तुम्हाला मी ऑप्शन सांगितलं जे कमी पैशामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि जास्त प्रॉफिट घेऊ शकतो ते थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं वर्क आहे किंवा ऍडव्हान्स लेव्हलचं इन्व्हेस्टमेंट आहे किंवा ऍडव्हान्स लेव्हलच ट्रेडिंग आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आधी हे बेसिक नॉलेज तुमचं चांगलं असलेलं पाहिजे माझं तुम्हाला सजेशन राहणार की तुम्ही आधी बेसिक शेअर मार्केट शिका चांगल्या प्रकारे चार्ट समजून घ्या पॅटर्न समजून घ्या कंपन्या समजून घ्या जे ज्याच्यामध्ये कमी रिस्क आहे त्याच्यातून आधी पैसे कमावून शिका म्हणजे कारण की याच्यात कमी रिस्क आहे याच्यामध्ये नुकसान होण्याची भीती कमी आहे आधी हे शिका नंतर तुम्ही ऑप्शन शिका सो रिकमेंडेशन माझं राहणार तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे हे शिका त्याच्यानंतर ते, ते करा जर तुम्हाला एक लॉंग साठी डेडिकेटेडली शेअर मार्केटला एक फुल इन्कम सोर्स जर बनवायचा असेल तर तुम्ही शेअर मार्केटला बॉटम पासून शिका बॉटम पासून तुम्ही मध्ये एंट्री करू नका लॅटरली एंट्री घेऊ नका शेअर मार्केटमध्ये बरोबर आणि शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे हा काही जॉब नाही की जे तुम्ही जे तुम्ही दुसऱ्या फॅमिलीला कोणाला देऊ शकणार हा बिझनेस आहे जर तुम्ही शिकले तर तुमच्या घरच्या मेंबरला पण तुम्ही मेंबर शिकवू शकता तुमच्या फ्रेंड्सला नातेवाईकांना आई वडील भाऊ बहीण मिसेस हसबेंड तुमचे जे कोणी लोक असतील त्यांना तुम्ही शिकवू शकता आणि त्यांचा पण फायदा करू शकता जर तुम्हाला स्वतः बॉटम पासून माहिती असेल तुम्ही त्यांना बॉटम पासून शिकवू शकता बरोबर सो डेडिकेटेडली जर तुम्हाला शेअर मार्केट फुल टाइम इन्कम सोर्स म्हणून शिकायचं असेल तर तुम्ही बॉटम पासून शिका बरोबर सो क्लास विषयी डिटेल मी तुम्हाला सांगितलेले आहे सर्व ओके okay? काही क्वेश्चन असेल क्लासविषयी तर मला विचारा ओके okay? मला विचारू शकता क्वेश्चन गुगल वरती आमचं पेज आहे मराठी शेअर मार्केटच्या नावाने ओके okay. माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना जर तुम्हाला आ, आजचा वेबिनार जर आवडला असेल मी लिंक पाठवलेली गुगल आहे गुगलवरती आम्हाला नक्की तुमचा कमेंट द्या तुमचा फीडबॅक द्या म्हणजे आम्ही मोटिवेट होऊ आम्हाला कळेल की आम्ही जे सांगतोय जे माहिती डिलिव्हर करतोय ती चांगली आहे सर्वांपर्यंत पोहोचत आहे लिंक आलेली आहे का सर्वांना दिसते का लिंक मी माझा नंबर इथं शेअर करतो मला तुम्ही मेसेज करा कॉल करा आणि येस ओके येस माझा नंबर आला आहे ओके मी माईक म्यूट केला आहे ओपन करतो एक येस yes, बोला आवाज येतो माझा आता आता आमचा माईक अनम्यूट झाला तुमचा आवाज येतोय टायमिंग जे आहे ते म्हणजे बॅचेस जे आहेत की टाइमिंग वेगवेगळ्या बॅचेस आहेत आता जी बॅच चालू होणार आहे ती बॅच होईल मंडे पासून चालू त्याचा टायमिंग राहणार संध्याकाळी साडेसहा ते साडेसात आणि नेक्स्ट बॅच जी चालू होईल ती होईल सत्तावीस मे ला त्याचा टाइम असणार आहे सव्वा नऊ ते सव्वा दहाचा रात्रीचा बरोबर आणि अशा दोन महिन्याला लाईव्ह असतात आमचे आता एक करंटली बॅच आमची संपणार आहे त्यात ती संपल्यानंतर उद्यापासून दुसरी बॅच चालू होईल संध्याकाळी सा, साडेसहा आणि साडे रात्री जी बॅच असते सव्वाणूची ती साधारण मे महिन्यामध्ये संपणार म्हणजे मेच्या एंडला संपणार आहे त्याच्या दुसरी बॅच चालू आहे सत्तावीस मे ला तुम्ही दोन पैकी कुठल्याही बॅचला ऍडमिशन घेऊ शकता माझा नंबर आलाय सर्वांना स्क्रीनवरती येस फीज बद्दल मी सांगतोय ओके जो इक्विटी सेगमेंटचा जो क्लास आहे त्याची फीज आहे पाच हजार रुपये इक्विटी सेगमेंटसाठी ओके आणि जे ऑप्शनचा जो क्लास आहे त्याची फीज आहे आठ हजार रुपये एट थाउजंड रुपीज ओके ऑप्शन ट्रेडिंग ना येस yes, म्हणजे जे हरीश पान पाटील ओके चालेल सो ऑप्शन साठी फीज आहे एट थाउजंड रुपीज आणि इक्विटीसाठी फीज आहे फाईव्ह थाउजंड रुपीज सो माझं रिकमेंडेशन राहील जे नवीन आहे त्यांनी इक्विटी आधी शिका जे जॉब करतात काही पार्ट टाइम बिझनेस आहे त्यांचा दुसरा तो त्यांनी पण हे इक्विटी शिका आधी म्हणजे नंतर तुम्ही ऑप्शनकडे या सो so, जे आहे ते स्ट्रेट अवे सजेशन आहे so, फिरून काही सजेशन नाही आहे ओके सो आणखी एक रिक्वेस्ट नक्की गुगल वरती रेट करावा गुगलची लिंक आलेली आहे फीज मी सांगितलेली आहे फाईव्ह थाउजंड रुपीज फीज आहे ओके okay? आणि क्लास उद्यापासून चालू होत आहे माझा नंबर इथं आलेला आहे सर्वांकडे पुन्हा एकदा माझा नंबर पाठवतो आम्ही समजा तुमचा क्लास जॉईन केला तर yes. आम्ही हजबंड वाईफ दोघ एकत्र करू शकतो ना म्हणजे ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर आहे आमच्याकडे मी करतो तुम्हाला कॉन्टॅक्ट थोड्या वेळा नंतर आणि थँक्यू खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून थँक्यू धन्यवाद सो मच सो इट्स टाइम टू क्लोज टू सेशन आता आ, क्लोज करू काही फायनल दोन मिनिट तुम्हाला काही क्वेरी असेल तुम्ही बोला माझी रिक्वेस्ट आहे गुगलवरती फीडबॅक द्या आम्ही मोटिवेट होऊ आणि असंच नॉलेज सर्वांसोबत शेअर करत राहू काही असेल तर क्वेश्चन विचारा मला नंबर मी पुन्हा इथे माझा टाकलेला आहे क्लासचे ड्युरेशन एक महिन्याचा आहे सर क्लास एक महिन्याचा होतो ऑप्शनचा जो क्लास आहे तो दोन महिन्यासाठी आणि इक्विटीचा जो क्लास आहे तो आहे एक महिन्यासाठी ओके okay? ऑप्शनचा दोन महिन्याचा असा आहे की आम्ही ते बॅच रिपीट करतो जर तुम्ही ऑप्शनचा क्लास केला आहे या महिन्यात आणि पुढच्या महिन्याचा पण आम्ही तुम्हाला जॉईन करून घेतो सेम सिलेबस राहणार दोन महिने सेम सिलेबस शिकवतो आम्ही ओके okay? आणि साधारण दोन अडीच महिने तीन महिने आम्ही एक डेडिकेटेडली तुम्हाला, तुम्हाला कॉल्स पण प्रोव्हाइड करतो ओके okay? निफ्टी आणि बँक निफ्टीचे कॉल्स चालेल सो तुम सर्वजण आले तुमचा महत्वाचा वेळ इथे दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आपण लवकरच पुन्हा भेटू थँक्यू